चालू करूया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया ओके ओके आय होप माझा व्हिडिओ सर्वांना दिसत असेल क्लिअर होईल दोन मिनिटं थांबा येस येस ओके चला सो वेलकम बॅक एव्हरी वन सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या चौथ्या दिवसामध्ये आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर असतील असतील तर जस्ट टाइप टू इन द चॅट बॉक्स टू इन द चार्ट सर्वांना आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत ओके चला 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 ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वप्रथम 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 ज्या ज्या लोकांनी काल आपली बुकिंग पूर्ण केलेली आहे काही लोकांनी रात्री पावणे बारा वाजता अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बुकिंग केली काही लोकांनी अकरा अकरा बाराला पाच मिनिटं कमी असताना बुकिंग केली तर त्या सर्व लोकांचे पहिले तर मनापासून खूप खूप आभार की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला तुम्ही बुकिंग तुमच्या कंप्लीट केलेले आहेत आय होप एव्हरीबडी इज देअर इन द सेशन राईट नाव ज्यांनी ज्यांनी काल बुकिंग केलेलं आहे ते सगळे लोक सेशनमध्ये असतील टाईप आय इन द चॅट बॉक्स असतील तर टाईप आय इन द चार्ट बॉक्स व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू सो मच बरं एक दोन तीन लोकांशी माझं बोलणं पण झालं आज येस 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 येस, येस ओके तर तुमच्या सर्वांसाठी एक महत्वाचं सूचना आहे पण त्याच्याबद्दल आपण शेवटी बोलू ठीक आहे सो प्लीज बी देअर आणि जर का तुम्ही सोडून जात असाल सेशन तर त्यावेळी मला मेसेज नक्की करा सो आय विल सेंड यू वन फॉर्म तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ठीक आहे सो सर्वप्रथम खूप खूप आभार सर्वांची ज्यांनी ज्यांनी विश्वास दाखवला आणि ज्यांनी काल बुकिंग केलेली आहे ठीक आहे चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करू मागील तीन दिवसापासून आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम बद्दल खूप सारी माहिती घेत आहोत नवीन नवीन गोष्टी आपण शिकून घेत आहोत त्याच्याबद्दलच्या ठीक आहे आणि आजही आपण एक खूप महत्वाच्या विषयावर जाणार आहे आणि तो विषय आहे ए, ए आय ओके ए आय बद्दल आपण आज आणि उद्या असे दोन दिवस बोलणार आहोत ठीक आहे उद्या पण आपण ए च्या बद्दल चर्चा करू पण उद्या आपण ऍडव्हर्टाइजमेंट कशी क्रिएट होते त्याच्यावर आपण बोलू आज चौथा दिवस आहे फाइव्ह डेज लेवल वन कोर्स आपण करतोय आणि चौथा आणि पाचवा दिवस आता दोन दिवस बाकी आहेत आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ठीक आहे सो आय होप यू ऑल आर रेडी फॉर एक्स इन द दीबॉडी टाइप ई एक्स इन द चैट बॉक्स आर यू एक्साइटेड चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके बघा काल फीज बद्दल मी बोललो बरेचसे लोक काल गायब झाले त्यांना वाटलं की आज शिकवणार नाहीत सर ओके okay? पण तुम्ही जरी फीज नसेल भरेल तर थर, भरली तरीही मी शिकवणार आहे आज ठीक आहे डोंट वरी माझं जे कमिटमेंट आहे ते मी पूर्ण करणार आहे चौथा आणि पाचवा दिवस दोन्ही दिवस मी तुम्हाला शिकवणार आहेच ओके सो so, सर्वात पहिले ग्राउंड रूल बद्दल मी बोलतो काइंडली अटेंड द फुल प्रोग्राम जो पाच दिवसाचा प्रोग्राम आहे तो पूर्ण अटेंड करायचा आहे पाच दिवस संपूर्ण लाईव्ह प्रोग्राम हा आहे या प्रोग्रामची जी कॉस्ट आहे ती दहा हजार रुपये कमीत कमी असायला पाहिजे असं मला वाटते डू नॉट स्टार्ट इफ यू कान फिनिश कुठली गोष्ट सुरूच करू नका जर का तुम्ही ती फिनिश करू शकत नसाल राईट युअर क्वेश्चन इन नोटबुक तुमच्या नोटबुक मध्ये प्रश्न लिहिले आज खूप महत्वाचा विषय असा आहे की आज तुमचे काही प्रश्न किती प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे पण जर का त्या प्रश्नांची साठी मी एक फॉर्म शेअर केलेला आहे तुमच्या ग्रुपमध्ये ओके तो फॉर्म तुम्ही नसेल भरला काही हरकत नाही तर तो फॉर्म मी पुन्हा शेअर करेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे जे प्रश्न विचारणार सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देणार आहे ओके okay? एन ए हे शेवटी असणार आहे पेशन्स विल बी अप्रिशिएटेड अँड दिस क्लास इज फॉर बिगिनर नेहमीचे रूल ओके okay? सो so, सर्वात पहिला प्रश्न माझा किती लोकांना असं वाटते की माझा दोन हजार चोवीस हे बेस्ट गेलं पाहिजे ऑसम गेलं पाहिजे जबरदस्त केलं पाहिजे टाईप मी इन द बॉक्स किती लोकांना वाटते की माझा दोन हजार चोवीस हे मागच्या सर्व वर्षांपेक्षा चांगलं गेलं पाहिजे टाईप मी इन द बॉक्स मी पुन्हा एकदा आठवण करून देतो जर का तुम्ही विसरले असाल तर तुम्ही जे काही टाईप करता जे काही बघता जे काही करता जे काही ऍक्शन घेता ह्या सर्व गोष्टी कोण बघत आहे त्याचा सीसीटीव्ही बघत आहे ओके सो आय होप येस एव्हरीबडी वॉन्ट की माझा दोन हजार चोवीस हे नेहमीपेक्षा चांगलं गेलं पाहिजे सो आपण नेहमी काय करतो लक्षात घ्या आपण नेहमी हे करतो एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स आपण दुसऱ्यांकडून फार फार मोठ्या गोष्टींचे काय करतो एक्सपेक्टेशन करतो की यांनी हे केलं पाहिजे याने ते केलं पाहिजे याने तसं केलं पाहिजे याने असं केलं पाहिजे राईट आणि आपल्याला असं वाटते की मला लोकांनी काय केलं पाहिजे अप्रिशिएट केलं पाहिजे की बापरे हा किती चांगला आहे बापरे तुम्ही किती छान काम करता वा 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 किती सुंदर असं आपल्याला नेहमी वाटत असते हा रूल चेंज करायचा आपल्याला जर का तुम्हाला असं वाटते की तुमचं दोन हजार चोवीस हे नेहमीपेक्षा म्हणजे आतापर्यंत जे काही वर्ष तुम्ही जगले या सगळ्यां वर्षांमध्ये बेस्ट इयर असलं पाहिजे सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो मी अँड दिस विल बी हंड्रेड पर्सेंट बेस्ट इयर ऑफ युअर्स इफ यू फॉलो माय ऍडवाइस ती ऍडवाइस काय आहे मागचे जेवढे वर्ष तुम्ही जगले ना त्याच्यापेक्षा बेस्ट वर्ष असणार आहे लक्षात ठेवा तुमच्यासाठी जर का तुम्ही माझी एक ऍडवाइस फॉलो केली तर ती ऍडवाइस काय आहे ती ऍडवाइस आहे मित्रांनो ही तुमच्या समोर आतापर्यंत आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन केलं आणि स्वतःला मला लोकांनी अप्रिशिएट केलं पाहिजे हे आपण इच्छा ठेवली आजपासून दुसऱ्यांना अप्रिशिएट करायला सुरुवात करा आणि स्वतःपासून अपेक्षा ठेवायला सुरुवात करा लेट मी रिपीट वन मोर टाइम आजपासून दुसऱ्यांना अप्रिशिएट करा तू हे चांगलं केलं तुम्ही हे चांगलं केलं तुमचं हे चांगलं आहे तुमचं हे सुंदर आहे आणि जे काही एक्सपेक्ट करायचं ना ते स्वतःपासून एक्सपेक्ट करा आयुष्य बदलायचं आहे स्वतःपासून एक्सपेक्ट करा जे काही करायचं आहे ते स्वतःपासून एक्सपेक्ट करा बस हा रूल जरी फॉलो केला तुम्ही पुढचे काही दिवस तरी तुमचं दोन हजार चोवीस एकदम चांगलं जाईल किती लोकांना असं वाटते किती लोक ऍग्री करतात टाईप एजी इन द चॅट बॉक्स टाईप एजी थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच ओके सो आता आपण एक गोष्ट समजून घेऊ याला म्हणतात सक्सेस ट्रायंगल हा मी तुम्हाला आधी पण सांगितला होता ओके okay, याला म्हणतात सक्सेस ट्रँगल आपण फेसबुकवर जाणार आहे डोंट वरी पण त्याच्या आधी ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत हे शेअर करत आहे मी तुम्हाला याला म्हणतात सक्सेस ट्रँगल सक्सेस ट्रँगल तुम्ही ऐकला असेल याच्या आधी पण मी सांगितलं होतं याच्यामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात नंबर वन इज टूल नंबर टू इज टेक्निक अँड नंबर थ्री इज सपोर्ट तुमच्याकडे टूल्स आहे ओके okay? टूल्स काय आहे तुम तुमच्याकडे तुमच्याकडे स्विमिंग पूल आहे समजा स्विमिंग पूल हे काय आहे टूल तुमच्याकडे टेक्निक आहे तुम्हाला माहित आहे की कसं पोहायचं एक तुमच्याकडे पुस्तक आहे बुक की ज्या पुस्तक त्या पुस्तकात सांगितलेलं आहे की कसं पोहायचं कस पोहायचं ओके सांगा बरं आता ह्या दोन गोष्टी करून तुम्ही पोहू शकता का हो यस बॉक्स मध्ये सांगा बरं तुमच्याकडे टूल आहे तुमच्याकडे स्विमिंग पूल आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला मी एक पुस्तक देतो की जे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे ॲमेझॉनचं आणि त्याच्यात सांगितलेलं आहे हो गुजरातीमध्ये पण पोस्ट बनवू शकता येस आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कसं पोहायचं ह्या दोन गोष्टीचा वापर करून तुम्ही पोहू शकता का येस नो स्विमिंग करू शकता का येस नो इन द बॉक्स किती लोकांना वाटते येस किती लोकांना वाटते नो ओके आता या दोन गोष्टी सोबत तुम्हाला एक शिक्षक दिला मेंटर ओके आणि ह्या मेंटर आता काय करतो आहे का ह्या दोन गोष्टी म्हणजे तो स्विमिंग पूल आणि त्या पुस्तकाचा वापर करून तुमच्यासोबत तुमचा हात धरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला शिकवतो की कसं स्विमिंग करायचं संपला नाही माझा प्रश्न अजून ठीक आहे स्विमिंग करायचा तो शिकवतो तुम्हाला आता सांगा आजच्या तीन महिन्यानंतर विदिन नाईन्टी डेज स्विमिंग करायचं आहे म्हणून मी नाइन्टी डेज म्हटलं बरं का आता तुम्हाला पोहता येईल का थोडंफार येस नो होता येईल यालाच मी म्हणतो सपोर्ट ओके सो आयुष्यात जर का तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या लक्षात घ्या तुम्ही जर कोणती गोष्ट केली हो। असेल आजपर्यंत कोणतीही गोष्ट हो। त्यामध्ये ह्या तीन गोष्टी होत्याच होत्या विचार करून बघा तुम्ही काय काय होते तुम्ही आज जर का जॉब करत असाल तुम्हाला एखादी डिग्री मिळाली असेल तर ह्या तीन गोष्टी होत्या काय होत्या तीन गोष्टी टूल्स काय होते शाळा किंवा कॉलेज टेक्निक काय होती टेक्निक काय होती पुस्तकं होते अभ्यासक्रम होता परीक्षा होत्या एक्झाम्स होत्या राईट आणि सपोर्ट कुणाचा होता तुम्हाला शिकवायला कोणतरी होतं ट्युशन क्लासेस होते किंवा शाळेमध्ये क्लासेस होते मेंटर होते टीचर्स होते आणि म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचले येस नो इन द चार्ट बॉक्स राईट सो इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल यू शुड हॅव दिस थ्री थिंग्स टूल्स टेक्निक्स अँड सपोर्ट याच्यामधली एक जरी गोष्ट मिसिंग असली ठीक है टेक्निक्स नहीं है तुम्हारे समझा फिर टूल्स एंड सपोर्ट है तरही तुम्ही सक्सेसफुल तुम्हें सक्सेसफुल हो ओके तुम्हारे समझा टूल्स नहीं है टेक्निक्स एंड सपोर्ट है ओके टूल्स नहीं है तुम्हारे तरी तुम्ही सक्सेसफुल नहीं हो यू शुड हैव ऑल थ्री थिंग्स ओके क्लियर यस yes. चलो आगे बढ़े वेरी गुड चलो ओके सो कालपर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे पोस्टर्स क्रिएट करतात कशाप्रकारे पेज असते कशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट होते या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आपण बघितल्या आज एक फार महत्वाची गोष्ट आपण बघणार आहे जी गोष्ट तुमच्यासाठी माइंड ब्लोईंग असणार आहे काय असणार आहे ती गोष्ट बघा लक्ष द्या इथे काय काय शिकणार आहे आपण आज ह्या चार गोष्टी आपण शिकणार नंबर वन आपण शिकणार आहे एआयडीए फॉर्म्युला जो की आपण कालच बघणार होतो पण काल दोन तास होऊन गेले होते म्हणून आपण आज घेतला तो ए त्यानंतर आपण दुसरी गोष्ट शिकणार आहे कस्टमर जर्नी हा जो कस्टमर जर्नीचा पार्ट आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही जरी फेसबुक ऍड लावायला शिकले पण तुम्हाला हेच नाही माहित की कस्टमरला कसं आणायचं तर तुम्हाला डिफिकल्ट जाईल पण जर तुम्हाला कस्टमर जर्नी माहीत आहे आणि जर तुम्हाला लक्षात आहे कस्टमर जर्नी काय असते तर तुम्ही बरोबर त्या कस्टमरला तुमच्या पर्यंत घेऊन याल आणि मग त्यासाठी त्या कस्टमरला आणण्यासाठी तुम्ही फेसबुक ऍडचा वापर कराल त्यामुळे कस्टमर जर्नी समजणं फार इम्पॉर्टंट आहे नंबर थ्री तुम्हाला तुमचे जेवढे काही क्यू एन ए असतील ते आपण घेऊ नंबर चार आपण लाईव्ह डॅशबोर्ड वर शिकू लाईव्ह डॅशबोर्ड बघू आपण फेसबुकचं ठीक आहे तर ह्या चार गोष्टी आपण करणार आहे सो सुरुवात करू आपण ए फॉर्म्युलापासून आता मला सर्व लोक चॅटबॉक्समध्ये अगदी ऍक्टिव्ह पाहिजे ओके मी काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला चॅट चॅटबॉक्समध्ये द्यायचे आहेत ओके ठीक आहे ओके okay? तर so, सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया वॉट इज बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे सर्वांनी ओके okay? मी चॅटबॉक्स ओपन करून ठेवतो ठीक आहे तुमचे चॅट फक्त मला दिसतील ए चा अर्थ काय आहे चा अर्थ आहे अटेन्शन आता लक्षात घ्या मी जे पुढचे पंधरा वीस मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय अटेन्शन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करता त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कस्टमरचं अटेन्शन घेत घेता आलं पाहिजे अटेन्शनचा अर्थ मराठीमध्ये त्याचं लक्ष वेधून घेता आलं पाहिजे काय घेता आलं पाहिजे लक्ष वेधून घेता आलं पाहिजे तुमच्या ऍडकडे नंबर वन जर का तुमची ऍड जर का एवढी चांगली नसेल की ज्याच्यामधून लक्ष वेधून घेतल्या जाईल तर लक्षात घ्या लोक तुमच्या ऍडवर क्लिक करणार नाहीत लोक तुमच्या ऍडवर येणार नाहीत किंवा त्या ऍडकडे लक्ष देणार नाहीत ओके तो सगळ्यात पहिली गोष्ट असली पाहिजे अटेन्शन हे कसं क्रिएट करायचं हे पण शिकवणार आहे काळजी नका करू नंबर दोन आहे इंटरेस्ट जर का तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट केली तर त्या मध्ये इंटरेस्ट म्हणजे रस इंटरेस्ट घेतला पाहिजे की बाबा खरंच ही ऍडव्हर्टाइजमेंट माझ्यासाठी आहे का किंवा हे ऍडव्हर्टाइजमेंट बघून माझा काही फायदा होणार आहे का किंवा याच्यावर क्लिक करून काही फायदा होणार आहे का सो नंबर दोन ना इंटरेस्ट नंबर तीन ना डिझायर डिझायरचा अर्थ आहे त्याची इच्छा ओके okay? तुम्हाला त्याच्या कस्टमरच्या इच्छेबद्दल तिथं लिहावं लागेल कुठं डिझायरमध्ये कुठं त्या पोस्टमध्ये की त्याची इच्छा काय आहे ती पूर्ण होत आहे का त्या पोस्ट मध्ये हे तुम्हाला लिहिलं पाहिजे ओके आणि चौथी गोष्ट आता जर का ह्या तिन्ही गोष्टी आल्या असतील तर मग त्याला सांगायचं सा की बाबा थी हे तीन गोष्टी करण्यासाठी तुला काय ऍक्शन घेतली पाहिजे म्हणजे तू काय कृती केली पाहिजे ठीक आहे तर ह्या चारही गोष्टी तुमच्या प्रत्येक ऍडमध्ये आणि ऍड कॉपीमध्ये या दोन्ही ठिकाणी आल्या पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍड अँड ऍड कॉपी ऍड म्हणजे जे पोस्टर तुम्ही बनवता क्रिएटिव्ह बनवता त्याला ऍड म्हणतो मी आणि ऍड कॉपी म्हणजे त्याच्या वर जे तुम्ही लिहिता प्रायमरी टेक्स्ट मध्ये त्याला मी ॲड कॉपी म्हणतो हे मी लाइव दाखवतो थोड्या वेळामध्ये फक्त माझ्या सोबत रहा जे लोक माझ्या सोबत आहेत पहिले पहिलेपासून शेवटपर्यंत त्यांना समजेल हे काय आहे नाहीतर मग तुम्हाला अर्धावट समजेल ठीक आहे ओके सो ऍड ऍड म्हणजे हे पोस्टर आणि ऍड कॉपी म्हणजे त्याच्यावर जे प्रायमरी टेक्स्ट मध्ये तुम्ही जे लिहितात त्याला ऍड कॉपी म्हणतात हे ऍडव्हान्स मध्ये अजून शिकतो आपण डीपली पण तरीही मी इथं सांगत आहे की बाबा तुम्हाला फायदा झाला पाहिजे म्हणून ओके नाव अंडरस्टँड एक ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्या समोर आता दाखवणार आहे आणि तुम्हाला चॅट चॅटबॉक्समध्ये विचारणार आहे ठीक आहे ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो या ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये असं लिहिलेलं आहे महिलांनो आता तुम्ही पण डिजिटल व्हा आत्मनिर्भर व्हा फक्त महिलांसाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड शिका टेक्निकल नॉलेज कमी असले तरीही आपल्या मराठी भाषेत पाच दिवसाचा फ्री लाइव्ह प्रोग्राम ऑनलाइन आणि खाली दिलेल्या लर्न मोर वर आत्ताच क्लिक करा ओके okay? आता याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की कुठलं अटेन्शन आहे कुठलं इंटरेस्ट आहे कुठली डिझायर आहे कुठली ऍक्शन आहे तर हे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे याच्या मार्फत अॅरोच्या मार्फत तर पहिलं अटेन्शन काय आहे लक्ष कसं वेधून घेतलं लोकांचं की लोकांना हे सांगितलं की महिलांनो हा शब्द वापरला महिलांनो म्हणजे आता महिलांचं लक्ष वेधला गेलं का येस नो काय बरं कारण की त्यांना आवाज दिला ना हॅलो महिलांनो महिलांनो व्यावसायिकांनो पेरेंट्स पालकांनो पॅरेंट्स हॅलो पॅरेंट्स ओके शिक्षकांनो काय केलं आता त्यांना अटेन्शन घेतलं त्यांचं लक्षात घ्या आता तुम्हाला याच्यासाठी मी सांगितलं होतं हो, काल आणि परवा ह्याच्यासाठी मी सांगतो की पाच दिवस अटेंड करणं फार गरजेचं आहे किती लोकांना झालं की आज चौथा दिवस आहे टाईप चार इन द बॉक्स किती लोकांचा आज चौथा दिवस आहे टाईप फोर इन द चार्ट बॉक्स टाईप फोर किती लोकांचा आज पहिला किंवा दुसरा तिसरा दिवस आहे सगळे वाले आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मॅक्सिमम वाले आहेत मॅक्सिमम व्हेरी गुड तो आहे ना मोती गहराईमे होते थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर फॉर लास्ट थ्री फोर डेज तर तुम्हाला मी ऑडियन्स तयार करायला सांगितलं होतं माहिती तुम्हाला ऑडियन्स तुम्हाला जर का माहित आहे की तुमचा ऑडियन्स फिमेल आहे तर तुम्ही तुमच्या ऍडमध्ये हा शब्द वापरू शकता कोणता महिलांनो तुम्हाला माहित आहे की तुमचा ऑडियन्स जो आहे तो बिझनेस ओनर आहे तर तुम्ही हा शब्द वापरू शकता व्यावसायिकांनो याने काय होईल अटेन्शन घेतल्या जाईल तुमच्या तुम्हाला माहित आहे की तुमचा ऑडियन्स फक्त आणि फक्त पॅरेंट्स आहे कोणीतरी एक मॅडम आहेत ना ते काउन्सलिंग क्लासेस करतात तुम्हाला माहित आहे की तुमचा ऑडियन्स फक्त पॅरेंट्स आहे तर त्याच्यामध्ये लिहा पालकांनो पॅरेंट्स डिअर पॅरेंट्स आता बघा सगळ्या पॅरेंट्सचं लक्ष तुमच्या ऍड जाते की नाही ज्याच्याही समोर तुमची ऍड जाईल आणि तो जर का पॅरेंट असेल खटकन त्याचा काय लागेल लाईट बत्ती जल जाएगी उसकी दिस इज व्हॉट इज द ऍड क्रिएशन यही तो है ना तुम्ही काय म्हणता सर मला फेसबुक ऍड येते करा कोणती फेसबुक ऍड आहेत तुम्हाला काय सर मला ऍड केली मग रिझल्टच येत नाही अरे तुम्ही ह्याच गोष्टी मिसिंग करता समजलं आता समजलं ओके एक छोटीशी गोष्ट किती मोठा चेंज करू शकते समजलं तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का ही जेव्हा ऍड मी क्रिएट केली होती ओके या ऍडवर मला हो लीड कॉस्ट आली होती फक्त पाच रुपये प्रति लीड पाच रुपये ते सहा रुपये पाच सहा रुपये समजलं का आता हीच ऍडव्हर्टाइजमेंट जर का एक नॉर्मल ऍडव्हर्टायझर क्रिएट करतो ना तर त्याला ही लीड कॉस्ट जाते पंचवीस ते तीस रुपये किती रुपये वाचवले मी बघा वीस रुपये वाचवले एका एका व्यक्ती माग जेवढी की तुम्ही कोर्सची फीस भरणार आहे ना माझ्या तेवढे पैसे तुमचे एका ॲडच्या मागं वाचवू शकतो मी एका ॲडच्या मागं लक्षात घ्या सो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही ऍड कशी करता योग्य करता की नाही करत आता कोणीतरी एक काल मॅडम होत्या की मी शेतकरी लोकांसाठी प्रॉडक्ट बनवते राईट तुम्ही लिहा तिथं कृषी मित्रांनो किंवा जे काही शेतकरी मित्रांनो बघा कशी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट काय होते हे तर एक स्टेप झाली फक्त ठीक आहे फक्त वर लिहिल्याने होत नाही त्यानंतर ऑडियन्स पण तुम्हाला योग्य सिलेक्ट करता आला पाहिजे दिस इज द वन स्टेप पण मी सांगत आहे की कुठं कुठं चुका होतात हाऊ मेनी पीपल गॉट वाव मुवमेंट टाईप वाव इन द चॅट बॉक्स हाऊ मेनी पीपल गॉट वाव मुवमेंट टाईप वाव इन द बॉक्स ओके सो दिस इज द ओन्ली वन पॉईंट दिस इज द ओनली वन पॉईंट जर का हा एक पॉईंट जरी चेंज चेक केला तुम्ही चेंज केला तुम्ही समजून घ्या की तुमच्या मध्ये भरपूर फर, फरक होऊ शकतो तुम्ही मॅथमॅटिक्स शिकवता हो तुम्ही इंग्रजी शिकवता हो तुम्ही समजा एखादा असा कुकिंग प्रॉडक्ट विकता तुम्ही केक विकता तुम्ही तुम्ही काय विकता तुमचं प्रॉडक्ट काय आहे आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे ह्या दोन गोष्टी जर का तुम्हाला क्लिअर असतील तर त्यानुसार तुमची ऍड डिझाईन होते आणि जेव्हा ती ऍड डिझाईन होते तेव्हा त्याच्यावर रिझल्टही येतात समजलं आता हे याला म्हणतो अटेन्शन मी जास्त वेळ वायाने घाला त्याच्यावर याला म्हणतो मी अटेन्शन ठीक आहे महिलांनो आता सगळ्या महिलांचं लक्ष गेलं माझ्या ऍडवर आता मी दुसरं त्यांच्यासाठी अगदी मोटिवेटर वाक्य लिहिलं काय आता तुम्ही पण डिजिटल व्हा तुम्ही पण डिजिटल व्हा म्हणजे आता त्यांना काय वाटलं अरे चला मी पण डिजिटल म्हणजे काय केलं मी त्यांना पुश केलं की आता तुम्ही पण डिजिटल व्हा यू कॅन ऑल्सो बी अ डिजिटल यू कॅन ऑल्सो लर्न सम डिजिटल थिंग्स अरे मी पण शिकू शकते अरे इंटरेस्ट क्रिएट केलं मी त्यांचा ठीक आहे ओके दुसरं काय केलं मी इथं फक्त महिलांसाठी हे जेव्हा वाक्य लिहितो तो मी फक्त महिलांसाठी इथं वाटते त्यांना की अरे समथिंग इज स्पेशल हॅपनिंग फॉर अस समथिंग इज स्पेशल आत्ता त्यांचा काय झाला इंटरेस्ट अरे काहीतरी स्पेशल कोणतरी आपल्यासाठी करतंय फक्त आता डिझायर काय आहे डिझायर काय आहे बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना घरी बसून आहेत त्यांना काहीतरी नवीन शिकावं असं वाटते त्यांना काहीतरी पैसे कमवू असे वाटतात त्यांना काहीतरी नवीन स्किल घ्यावं असं वाटते पण शिकवणार कोण नाही आहे राईट गोष्टी त्यांना भेटत नाही म्हणून मी इथे लिहिलं फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट शिका आणि हे वाक्य फार महत्वाचं आहे टेक्निकल नॉलेज कमी असेल तरीही हे काय आहे त्यांच्यासाठी याला म्हणतात डिझायर याच्या पुढचं जे एक्झाम्पल देणार आहे ना तुम्हाला ते तुमचं माइंड हलून टाकेन माइंड ब्लोईंग एक्झाम्पल राहील ते ठीक आहे टेक्निकल नॉलेज कमी असेल तरीही आता त्यांची डिझायर पूर्ण झाली आता जर का इथे मी लिहितो की महिना चाळीस ते पन्नास हजार कमवायला शिका आता आता अजून तीव्र होते हे ऍड अजून तीव्र ऍड झाली पण असं फेसबुक अलाउड करत नाही लिहायला ठीक आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे याला म्हणतात फेसबुकच्या पॉलिसीज मग मग बरेच लोक माझ्याकडे येतात की सर माझं अकाउंट लॉक झालं कसं काय लॉक झालं तुला माहितच नाही बाबा काय करायचं आहे का नाही माहीत कारण तू एक्सपर्ट माणसाजवळ गेलाच नाही तू कधी विचारलंच नाही तू स्वतःच्या मनाने खुदके दिलसे मनसे से घोडे दौडा आहे तुने चलो मी करता करून बघा मग कितीतरी लोक आहे की चार चार पाच पाच हजार रुपये तसेच घालून टाकतात समजलं इथं फेसबुक अलाउड करत नाही तुम्हाला डायरेक्ट पैसे लिहायला तुम्ही असं डायरेक्ट लिहू नाही शकत तुम्ही डायरेक्ट असंही नाही लिहू शकत की कि दहा किलो वजन कमी करा एका महिन्यामध्ये असं लिहू नाही शकत तुम्ही असं जर लिहिलं तुमचं अकाउंट बॅन होते माहिती आहे तुम्हाला हे पॉलिसीज आहेत फेसबुकच्या तुम्ही आता इथे मुलीचा फोटो टाकलेला आहे इथं ह्याच मुलीचा फोटो जर का मी असा टाकला की जिथं इथे कपडे थोडेसे कमी जास्त आहेत तर माझे ॲड बॅन होते माझा अकाउंट बॅन होऊन जाते डायरेक्ट त्याला म्हणतात वल्गर इमेज नाही चालत ते फेसबुकला हे माहित आहे का तुम्हाला नाही म्हणून सांगत असतो मी की लक्ष देऊन ऐका ठीक आहे तर आता काय झालं हे हे झालं तुमचं डिझायर डिझायर पूर्ण केली आता ऍक्शन बरं हे सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची आहे की तुम्हाला फक्त लर्न मोर या बटनवर क्लिक करायचं आहे आणि बस लर्न मोर जसं तो क्लिक करतो मग तो ऑटोमॅटिकली तुमच्या ग्रुपमध्ये येतो साडेपाचशे महिला जॉईन झाल्या होत्या माझ्या या प्रोग्रामसाठी किती साडेपाचशे महिला आताच मागच्या महिन्यातली गोष्ट आहे काही महिला असतील त्यातल्या इथे आज ऐकत असतील मला ठीक आहे हे असते याला म्हणतात ऍड क्रिएशन हे एक स्टेप आहे फक्त एक स्टेप ठीक आहे हे एक स्टेप झाली किती लोकांना आवडली ही स्टेप टाईप मी इन द बॉक्स की हे एक स्टेप हे जरी का तुम्ही बरोबर करून घेतलं लक्षात घ्या हे जरी तुम्ही हे एक स्टेप जरी तुम्ही बरोबर केली तरी कमीत कमी वीस टक्के तीस टक्क्याने तुमचा रिझल्ट वाढून जाईल ऍडचा किती वीस तीस टक्क्याने हे झाली एक गोष्ट आता व्हिडिओ पण बनवा लागतो कधी कधी हे तर इमेज बनवली तुम्ही पण व्हिडिओ पण बनवा लागतो तो, तो व्हिडिओ कसा बनवायचा त्याच्यावरही आपण बोलू पण व्हिडिओवर आपण या पाच दिवसात नाही बोलत आपण ऍडव्हान्स मध्ये बोलतो की व्हिडिओ कसा बनवायचा मोबाईल कसा ठेवायचा काय बोलायचं काय सेंटेन्स असलं पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यावरही बोलू आपण हे झालं लक्षात आलं आता पुढची इमेज बघा आता ही इमेज किती लोकांनी ही इमेज बघून आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेला आहे टाईप मी इन द चॅट बॉक्स किती लोकांनी ही इमेज बघून आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेला आहे बघितलं होतं तुम्ही सर्वांनी पाच दिवसाचा फ्री क्लास शिका फेसबुक इंस्टाग्राम ऍप्स ओके आता ही पुढच्या क्लासची इमेज आहे बरं का तुम्ही जर बरोबर बघितलं तर इथं लिहिलेलं आहे बघा एक मे ते पाच मे म्हणजे पुढचा क्लास आपला एक मे ते पाच मे होणार आहे समजलं ही ऍडव्हर्टाइजमेंट चालू पण झाली आमची फेसबुकला ठीक आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये सांगा बरं मला काय आहे असं की ज्याला तुम्ही ए आय डी ए फॉर्म्युलामध्ये म्हणू शकता याला सांगा बरं याच्यामध्ये ए काय आहे सांगा ए काय याच्यामध्ये अटेन्शन काय आहे याच्यामध्ये अटेन्शन कुठे घेतलं याच्यामध्ये फ्री क्लास व्हेरी गुड ओके okay. इंटरेस्ट काय आहे याच्यामध्ये इंटरेस्ट फाईव्ह डेज फ्री क्लास ओके okay. ठीक आहे डिझायर काय याच्यामध्ये डिझायर आणि ॲक्शन काय आहे चला ठीक आहे मी सांगतो तुम्हाला व्हेरी गुड बरेच बरेच लोकांनी केलेला आहे आन्सर थँक्यू 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 ओके माझी इमेज काय आहे माझ्या इमेजचं काहीच नाही त्याच्यामध्ये ओके आता बघा पहिले सगळं अटेन्शन कुठं घेतलं फाईव्ह डेज फ्री क्लास हे आहे अटेन्शन ठीक आहे दुसरं अटेन्शन हे आहे लेवल वन फ्री हे पण अटेन्शन आहे दोन अटेन्शन वापरले याच्यामध्ये ठीक आहे आता हे आपण काय शिकणार आहोत हे काय आहे इथे काय आहे डिझायर की तुम्ही काय शिकणार आहात ठीक आहे याला लेवल वन फ्री याला अटेन्शन आणि इंटरेस्ट दोन्ही पण म्हणू शकता तुम्ही इंटरेस्ट पण जागृत होईल कारण की फ्री आहे म्हणून ओके ठीक आहे ओके ठीक आहे अटेन्शन इंटरेस्ट झालं डिझायर ही आहे आणि ऍक्शन काय आहे ऍक्शन खालील आत्ताच खालील अप्लाय नऊ बटनवर क्लिक करा रजिस्टर करा याची लीड कॉस्ट किती आली होती माहिती आहे तुम्हाला नॉर्मली लोक जे फेसबुक इंस्टाग्राम शिकवतात ना त्यांना लीड कॉस्ट किती जाते आहे तुम्हाला शंभर रुपये म्हणजे त्यांच्या प्रोग्राममध्ये जर का एक व्यक्ती बसत असेल तर त्याला त्यांना शंभर रुपये कॉस्टिंग येते कमीत कमी सांगतोय मी हा कमीत कमी मला किती कॉस्टिंग येते एका व्यक्तीला बसवायची नऊ रुपये दिस इज व्हॉट इज द मॅजिक समजे म्हणजे एका माणसा माग मी नव्वद रुपये वाचवले अँड इफ आय कॅन डू इट फॉर माय सेल्फ आय कॅन डू इट फॉर यू ऑल्सो समजलं आणि तुमच्या आडी मी असं कितीतरी लोकांसाठी ऑलरेडी करत आहे माझे कितीतरी विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला दाखवू शकतो डॅशबोर्ड ओपन करून की त्यांना आठ रुपये सात रुपये पाच रुपये सहा रुपये पंधरा रुपये असे लीड कॉस्ट जात आहे जे की जर का तुम्ही कुठूनही तुम्ही स्वतः जर का केलं तर सोडूनच द्या पन्नास साठ रुपयाच्या वरच जाईल तुम्हाला कॉस्ट कारण तुम्हाला एलिमेंट्स माहित नाही एलिमेंट्स मी आज तरी उदाहरण देत होतो दुपारी तुम्हाला पण तेच उदाहरण देतो तुम्ही भाजी जेवणामध्ये भाजी खाता तुम्ही किती लोक भाजी जेवण करतात जेवण करतात भाजी जेवण करतात भाजी खातो आपण बरोबर आहे की भाजी कशी बनते याच्यामध्ये काय काय असते मीठ तेल तिखट अजून काय असते भाजी असते एक पर्टिक्युलर जी पाहिजे ते अजून काय असते जिरं मोहरी जे काय असेल ते असेल किती एलिमेंट झाले एक दोन तीन चार पाच पाच सहा एलिमेंट जेव्हा एकत्र होतात तेव्हा ही चांगली चविष्ट भाजी बनते ऑर नो याच्यातला एक जरी एलिमेंट मिसिंग असला तर काय होईल तसं जेव्हा तुम्ही फेसबुक ऍड बनवता त्याचे पण काही एलिमेंट्स असतात ते तुम्हाला माहित पाहिजे की कुठला एलिमेंट कुठला पाहिजे एक दोन तीन चार पाच आणि यातला एकही एलिमेंट जर का मिस तुम्ही मिस केला तर तुमची ऍड परफॉर्म करत नाही त्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात परफॉर्म काय परफॉर्म नाही करत तुमचे ॲड परफॉर्म नाही करत म्हणजे तुम्हाला लीड कॉस्ट जास्त येते किंवा तुमचे पैसे जात राहतात पण लोक येत नाही किंवा तुमचे पैसे जात राहतात पण लीड्स येत नाही दिस इज वॉट इज कॉल्ड परफॉर्म सो so बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे हे सगळे एलिमेंट्स असले पाहिजे आणि ते सगळे एलिमेंट्स तुम्हाला क्रिएट करता आले पाहिजे हाऊ मेनी पीपल गॉट दी क्लॅरिटी टाइप सी एल आर इन द चार्ट बॉक्स किती लोकांना क्लॅरिटी आली टाईप सी एल आर इन द चॅटबॉक्स एलिमेंट्स मोनाली मॅडम मला कमी का मी काही फेसबुकचा लाडका नाही आहे मला कमी याच कारण हे आहे की एलिमेंट्स तुम्ही एलिमेंट बरोबर वापरता का एलिमेंट काय आहे तुमचा फोटो आता हे फोटो इथे काय टाकायचं कारण काय सांगा बरं काय टाकला फोटो तुमची फेस व्हॅल्यू वाढली पाहिजे लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे कोण सागर सर पण कोण सागर सर समजला दिस इज व्हॉट इज द त्याला ते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते आपण ॲडव्हान्समध्ये आता डिस्कस करू एक 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 हे पाच दिवस आहे ना हे पाच दिवसही मला कमी पडतात शिकवण्यासाठी माहिती आहे का एवढं काही यायच्यात पण तरी मी माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त द्याव मी रोज एकच तास बोललो होतो पण त्याच्यापेक्षा जास्त देऊ देत आहे मी रोज ठीक आहे आणि मी देईल शेवटपर्यंत तो काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नाव विल अंडरस्टँड द कस्टमर जर्नी ओके व्हॉट इज कस्टमर जर्नी बघा जुन्या काळामध्ये जुन्या वेळेमध्ये आर यू विथ मी ऑल एव्हरीबडी इज विथ मी टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरी आर यू ऑल विथ मी टाईप मी इन द चॅट बॉक्स येस गुड 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 व्हेरी गुड ठीक आहे सो नाव अंडरस्टँड जेव्हा जुन्या काळामध्ये जेव्हा आजच्या काही वर्ष आधी जेव्हा सोशल मीडिया नव्हतं मार्केटमध्ये मा जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हाची कस्टमर जर्नी काय होती लगास लक्षात घ्या कस्टमर एक कस्टमर होता आणि त्याला जर का तुमचं प्रॉडक्ट घ्यायचं असेल बाय करायचं असेल तुमचं प्रॉडक्ट तर त्याचं कसं होतं की तो तुम्हाला ओळखत होता राईट तो तुम्हाला विश्वास करत असायचा ट्रस्ट करत असायचा आणि त्यानंतर तो तुमचं प्रॉडक्ट घ्यायचा म्हणजे काय लोक अरे यांनी पाठवलं त्यांनी पाठवलं याच्या घरी तुमचं प्रॉडक्ट आहे म्हणून मी घेतलं त्यांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलं म्हणून मी घेतलं अरे यांनी मला सांगितलं शर्मा काकानी सांगितलं चव्हाण काकानी सांगितलं त्या गुरुजींनी सांगितलं या असं करून रेफरन्स 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 थ्रू बिझनेस व्हायचा येस नो येस नो असं व्हायचं आधी कधी जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा ना वॉट हॅपन जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा ही जर्नी कशी झाली तर याच्यामध्ये ह्या जर्नीमध्ये पण इम्पॉर्टंट समजून घ्या दोन महत्वाचे पॉइंट एक आहे नो नो म्हणजे जो कोणी कस्टमर तुमचा प्रॉडक्ट घेतो ना त्याला तुमच्याबद्दलची माहिती असणं फार गरजेचं आहे किंवा तुमच्या प्रॉडक्टची माहिती असणं फार गरजेचं आहे ना व्हॉट इज इम्पॉर्टंट यू ऑर युअर प्रॉडक्ट लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो व्हॉट इज इम्पॉर्टंट यू ऑर युअर प्रॉडक्ट माझ्या बाबतीत मी एक शिक्षक आहे तर माझ्या बाबतीत व्हॉट इज इम्पॉर्टंट मी ऑर माय प्रॉडक्ट इम्पॉर्टंट इज मी मी कसा शिकवतो ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुम्ही जर का एखादा प्रॉडक्ट विकता वॉटर प्युरिफायर विकता एखादी काही गोष्ट विकता केक विकता एखादं गोष्ट विकतात त्याच्यामध्ये तुम्ही कसे आहेत ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमचं प्रॉडक्ट कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे राईट एखादा व्यक्ती आहे की जो खूप सुंदर चविष्ट केक बनवतो तो व्यक्ती कसा आहे दॅट डझंट मॅटर फॉर पीपल मॅटर काय करते की त्यांनी बनवलेला केक कसा आहे त्याने बनवलेला पिझ्झा कसा आहे सो so, दोन गोष्टीची लोकांना माहीत पाहिजे एक तर तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची यू ऑर युअर प्रॉडक्ट डिपेंडिंग अपॉन द सेलिंग ठीक आहे की तुम्ही काय सेल आहात सो नो दे शुड नो अबाउट यू ऑर युअर प्रॉडक्ट तुमच्या प्रॉडक्टची किंवा तुमची माहिती पाहिजे लोकांना दुसरी गोष्ट हो, ट्रस्ट फॅक्टर क्रिएट करता आलं पाहिजे तुम्हाला ट्रस्ट फॅक्टर कसं क्रिएट करणार हे आधी कसं होतं शर्मा काकाने घेतलं चव्हाण काकाने घेतलं उजाडेने घेतलं ढमक्याने घेतलं पाटील काकूने घेतलं म्हणून मी घेतलं उश्याचं मिक्सर घ्या उश्याचं छान आहे ते का बरं संबडी टेल यू संबडी टोल्ड यू टू बाय दॅट प्रॉडक्ट आणि म्हणून तुम्ही ते बाय केलं म्हणजे काय ट्रस्ट फॅक्टर बरोबर आणि नंतर लोक बाय करायचे हे व्हायचं आधी नाऊ द एरा हॅज चेंज आता एरा काय आहे लक्ष देऊन ऐका काय आहे एरा आता ह्या गोष्टी तुम्हाला कुठल्याच फेसबुक क्लास मध्ये कोणी शिकवणार नाही आय गॅरंटी यू बिकॉज हे मेरे दिमाग से माझ्या दिमाग की उपज आहे मेरा एक्सपिरियन्स की बात आहे ठीक आहे आता एक मधात एक गोष्ट आलेली आहे त्याला म्हणतात एज्युकेट करणे त्याला काय म्हणतात एज्युकेशन एज्युकेट तुमचा जो कस्टमर आहे हा तुमचा प्रॉडक्ट आता कधी घेतो जेव्हा त्याला तो तुम्हाला ओळखतो म्हणजे नो त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला एज्युकेट करता की हे प्रॉडक्ट वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर यू हाऊ यू कॅन यूज दिस प्रॉडक्ट म्हणून प्रॉडक्टचे प्रॉडक्ट रिव्ह्यू आहे ते अमेझॉनवर आहेत की नाही येस नो व्हिडिओ आहेत की नाही अमेझॉन वर काय आहे ते कारण कस्टमरला समजलं पाहिजे म्हणून आज तुम्ही बघा बरेचसे प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही बाय करता त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट मॅन्युअल येते युजर मॅन्युअल आणि त्याच्यामध्ये क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड स्कॅन केला की त्याचा एक व्हिडिओ चालू होतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला सांगतो की कसं वापरायचं प्रॉडक्ट किती लोकांनी पाहिला आहे हे पाहिला आहे तुम्ही हे आता तुम्ही कुठली वस्तू युज घ्या विकत त्याचा युजर मॅन्युअल मध्ये एक क्यू कोड येतो आणि त्या क्यू आर कोड वर जा एक व्हिडिओ असतो तो, तो तुम्हाला सांगतो की कसा वापरायचं ते प्रॉडक्ट याला म्हणतात एज्युकेट करणे एज्युकेशन आणि मग याच्यामुळे काय होतो की ट्रस्ट निर्माण होतो लोकांना ही एक मदातली स्टेप आलेली आहे आज आज सोशल मीडिया काय करत आहे एज्युकेट करत आहे कितीतरी लोक कि आहे की जे ऑनलाईन प्रॉडक्ट सेल करतात कसं करतात ते सेल ते ऑनलाईन एज्युकेट करतात लोकांना की हे बघा हे आमचं प्रॉडक्ट आहे याला तुम्ही असं वापरू शकता आणि मग तुम्ही ते बाय करता येसर नो हे बघा हे दहा लोकांनी वापरलेलं आहे ऑलरेडी हे बघा या वीस लोकांना रिझल्ट आलेले आहे या वीस लोकांना या दहा लोकांना तुम्ही ओळखत असता का कदाचित नाही पण यांचे रिझल्ट पाहून तुम्ही ते प्रॉडक्ट बाय करता करता की नाही करत येस नो करता की नाही करत येस नो इन द चार्ट बॉक्स करता तुम्ही अमेझॉनला कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचे रिव्ह्यू बघता की नाही रिव्ह्यू येस नो हे रिव्ह्यू म्हणजे काय आहे हो हे रिव्ह्यूचा अर्थच ट्रस्ट आहे अँड देन यू बाय अ प्रॉडक्ट आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला काय सांगितलं तुम्ही व्हॉट इज द मीनिंग ऑर व्हॉट इज द बेनिफिट जे पण प्रॉडक्ट किंवा जे पण सर्व्हिस तुम्ही सेल करत असाल त्याच्यामध्ये एक गोष्ट चेक करा आज रात्री की त्याच्या त्याची संपूर्ण माहिती तुम्ही पोहोचवत आहात का तुमच्या कस्टमरपर्यंत नंबर वन त्या कस्टमर त्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही तुमच्या कस्टमरला एज्युकेट करत आहात का नंबर टू ते एज्युकेट करून त्याच्याबद्दल ट्रस्ट निर्माण होतो का त्याच्या मनात नंबर थ्री आणि तेव्हा तो तुमचा प्रॉडक्ट बाय करेल आणि जर का याच्यातली कुठलीही स्टेप मिसिंग असेल तर ती स्टेप कशी भरायची याच्यावर आपण चर्चा करू टो डोंट वरी अबाउट इट तुम्हाला बोललो ना मी की तुम्हाला सर्वांना मी एक वन टू वन कॉल देणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच शिकवणार आहे की तुमचं प्रॉडक्ट काय आहे त्या प्रॉडक्टला तुम्ही कसं अधिकाधिक जास्त कस्टमरपर्यंत घेऊन जाल कसं त्यांना एज्युकेट कराल ओके आणि कसं तुम्ही ट्रस्ट निर्माण कराल आणि नंतर ते तुमचं प्रॉडक्ट बाय करतील किती लोकांना कस्टमर जर्नी समजली टाईप सी जे इन द चॅट बॉक्स सी सी फॉर कस्टमर जे फॉर जर्नी टाईप सी जे इन द चॅट बॉक्स किती लोकांना समजली no no किती लोकांना नाही समजली टाईप नो इन द चॅट बॉक्स नो प्रॉब्लेम किती लोकांना समजली व्हॉट इज कस्टमर जर्नी कस्टमर जर्नीचा अर्थ आहे की एक अननोन कस्टमर तुमचं प्रॉडक्ट घेतो ज्यांना नाही समजली त्यांना एका वाक्यात सांगतो मी बघा एका वाक्यात क्लिअरिटी देतो एका वाक्यात क्लिअरिटी पाहिजे एका वाक्यात क्लिअरिटी तुम्ही मला या पाच दिवसांच्या आधी ओळखत होते का येस नो आन्सर इज ॲपन नो आता तुम्ही मला ओळखता का आन्सर येस नो इन द चार्ट बॉक्स आता तुम्ही मला ओळखता का थोडंफार तर ओळखता का येस नो राईट तुम्ही आज जरी माझं प्रॉडक्ट नाही बाय केलं आजच्या वर्षभराने सहा महिन्यानी तीन महिन्याने कधीतरी प्रॉडक्ट बाय कराल का किंवा जर का तुम्हाला तीव्र गरज पडली की नाही आता फेसबुक ऍड करावंच लागते आणि फेसबुक ऍड शिवाय पर्यायच नाही मला त्यावेळी सर्वात पहिले तुम्ही कोणाकडे जाल सगळ्यात पहिले कोणाकडे जाल किंवा कोणत्या डोक्यात कोणाचा विचार येईल कदाचित माझा येऊ शकतो का नो चान्सेस आहेत का माझा विचार यायचे चान्सेस आहेत का की तुम्ही मला कॉल कराल चांसेस का तुम्हीं की, तुम्हीं टीम से संपर्क करा कि अरे कोर्स का अजुनी? सर अजुनी कोर्स चालू है का अजु कोर्स घर का सर है कि जो का राइट right? का बर बिकॉज आई ट्रस्ट इन फाइव डेज का दिस इज वॉट वी नीड टू लर्न यही तो है ना बात लोग क्या करते हैं सीधा बेचना चालू करते हैं। दो न मत बेचो मेरे भाई मत बेचो पहले लोगों को ट्रस्ट बिल्ड करो कि यार मैं आपकी सहायता कर सकता हूं मैं आपकी हेल्प कर सकता हूं मैं आपका प्रॉब्लम सॉल्व कर सकता हूं फिर देखो लोग आपसे अपने आप जुड़ेंगे नेटवर्क मार्केटिंग मध्य मा जे लोग आए कि जे लोग कुटला प्रोडक्ट सेल करते सीधा ही बेचने को मत जाओ पहले उसको समझाओ त्याला पहिले प्रॉडक्ट द्या फ्री मध्ये देऊन टाका माझ्याकडे एक, एक एक स्टुडंट आहे दोन मिनटं थांबा दाखवतो मी तुम्हाला आता आठवलं म्हणून सांग मी कुठलं प्रोडक्ट प्रमोट करत नाही बरं का पण मी एक एक्झाम्पल एक एक देत आहे हे बघा माझे एक स्टुडंट आहे त्यांनी मला हे हर्ब लाईफचं प्रॉडक्ट आहे ठीक आहे तर ते मला माझ्याकडे आले खूप स्ट्रगल करत होते की सर काय करू खूप स्ट्रगल करत आहे मला नवीन लोक भेटतच नाही आहे नवीन लो, लोक माझ्याशी जुळतच नाही हे एक छोटं प्रॉडक्ट आहे त्या पूर्ण कंपनीतलं एक छोटं प्रॉडक्ट आहे मी त्यांना म्हटलं एक काम करा हे प्रॉडक्ट जे आहे ना ह्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे काही असेल तर शंभर दीडशे रुपये इन्व्हेस्टमेंट आहे म्हटलं जे काही लोक तुम्हाला फार जास्त इंटरेस्टेड वाटतात की हा कस्टमर होऊ शकतो त्यांना हे एक फ्री द्यायला सुरुवात करून टाका ते म्हणे सर नाही मग तर मला पैसे खर्च करावे लागतील म्हटलं पैसे कमवायचे आहेत ना मग पैसे खर्च करावे लागतील कमीत कमी दहा लोकांना हे फ्री देऊन टाका म्हटलं दर महिन्याला हे सांगितलं एक दुसरी त्यांना मी ऍडवाइस काय दिली तीस दिवस डेली रोज फक्त रविवारी सुट्टी घ्यायला लागेल तर रोज फ्री फ्री क्लास घ्या सकाळी उठा आणि फ्री वर्क फ्री क्लास वर्कआउट फ्री वर्कआउट पण त्याच्यासाठी ऍड लावा आता मला सांगा जो व्यक्ती एक महिन्यापासून रोज माझ्यासोबत फ्री वर्कआउट करतो 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 त्याला रिझल्ट येतील का थोडेफार दहा टक्के वीस टक्के रिझल्ट येतील का त्याला नो सांगा बरं मध्ये येतील का त्याला जर काही ते दहा वीस टक्के रिझल्ट आले ठीक आहे तर तो, तो मी जे प्रॉडक्ट सांगेल ते प्रॉडक्ट तो घेईल का नो एक महिन्यानंतर घेईल का तो शंभर टक्के घेईल शंभर टक्के घेईल तो प्रॉडक्ट ते तेव्हाच नाही घेणार जेव्हा त्याच्या खिशात खरोखर पैसे नसतील नाहीतर तो ते प्रॉडक्ट घेईलच दिस इज वॉट इज द टेक्निक और ढीस इज वॉट इज द मेथड है. उजाला हे मेथड अपने खूब पहले संगित उजाला कि महत्ता है उजाला पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो टेस्ट तो के ना तुम्हेंगे चार दिवस तुम्हें क्या करता है पहले इस्तेमाल करो आप पहले सुन रहे हो कि ये बंदा सही है कि नहीं सही सिखाता है कि नहीं सही दिखाता है कि नहीं और बाद में विश्वास करो ठीक आहे ओके चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ ठीक आहे आय होप तुम्ही तुम्हाला सेशन आवडत असेल आवडत असेल तर जस्ट टाईप आय इन द बॉक्स किती लोकांना आवडत आहे सेशन टाईप आय इन द बॉक्स व्हॅल्युएबल वाटत आहे तुम्हाला ओके यस आता फार एक महत्त्वाचा पॉईंट आपण घेणार आहे त्याचं नाव आहे हाऊ टू क्रिएट फेसबुक ॲड कॉपी मागच्या तीन दिवसांमध्ये सर्वात जास्त लर्निंग तुमच्या आजच्या दिवशी होत आहे आणि उद्या त्याच्यापेक्षा जास्त लर्निंग तुमची होईल हे पण मी तुम्हाला गॅरंटीत देतो त्यामुळे जर ज्या ज्या लोकांनी आज मिस केला असेल क्लास त्यांनी उद्या अवश्य जॉईन करा रेकॉर्डिंग जर का तुम्ही बघत असाल तर आणि मी सर्वांना अजून एक गोष्ट सांगतो हो, की रेकॉर्डिंग ज्या अवेलेबल आहेत युट्यूबला त्या फक्त फाय डेज आहेत त्या आम्ही डिलीट करून टाकणार आहे त्यानंतर सो so, मेक शुअर sure की तुम्ही त्याच्या आधी ते पाहून संपवून टाका आणि सर्वांनी ग्रुपमध्ये मेसेज पण टाका की इफ यू आर मिसिंग द सेशन्स यू आर मेकिंग मिस्टेक काइंडली अटेंड ऑल दी सेशन्स मी काही तुम्हाला जबरदस्ती नाही करत आहे की माझा पुढचा कोर्स घ्या म्हणून पण पाच दिवस ॲटलिस्ट शिकून तरी घ्या ठीक आहे ओके इथं आले तर शिकायला भेटेल तुम्हाला हाऊ टू क्रिएट फेसबुक हॅड कॉपी आता मी तुम्हाला दाखवणार आहे जादू हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू सी द मॅजिक फेसबुक हॅड कॉपी कशी तयार करायची सगळ्यात पहिले हे समजणं गरजेचं आहे की फेसबुक हॅड कॉपी असते काय आणि ते असते कुठे हे समजणं गरजेचं आहे तर आपण आधी ते बघू की फेसबुक हार्ड कॉपी काय असते आणि ते कुठं असते ठीक आहे सो आता मी तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्डवर घेऊन जाणार आहे फेसबुकच्या आर यू रेडी आर यू रेडी गाईज तुम्हाला झिरोपासून ओपन करून दाखवतो आज चांगली संधी आहे तर डॅशबोर्ड कसं ओपन करतात ते दाखवतो तुम्हाला ओपन करून पासून ठीक आहे हे बघा सगळ्यात पहिले गुगलवर जायचं सगळ्यात पहिले कुठं जायचं गुगलवर इथं लिहायचं फेसबुक डॉट कॉम फेसबुक डॉट कॉम लिहायचं जेव्हा तुम्ही फेसबुक डॉट कॉम लिहिता तेव्हा तुमचं फेसबुक अकाउंट ओपन होते आता हे जे तुम्हाला दिसत आहे हे माझं फेसबुक अकाउंट आहे ओके हे फेसबुक अकाउंट ओपन झालं माझं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की पेज क्रिएट करायचं आहे तर लेफ्ट साइडला पेजेस ऑप्शन उप... दिसते तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक क्लिक केल्यावर तुम्ही जर का पेज क्रिएट केलेलं असेल तर ते पेज तुम्हाला इथं दिसेल आता मी हे एवढे सारे पेज क्रिएट केलेले आहेत याच्यामध्ये काही पेज माझे पण आहेत काही पेज माझ्या क्लाइंटची आहेत म्हणजे आमची एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे ज्याच्यासाठी आम्ही लोकांसाठी ज्याच्यामध्ये आम्ही लोकांसाठी काम करतो लोकांच्या ऍड्स रन करतो आता हे बघा हे डॉक्टर आहे हे हॉस्पिटल आहे हे ना असे दोन तीन डॉक्टर आहे आमच्याकडे डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे हे एक कंपनी आहे तर यांच्यासाठी आम्ही काम करतो ठीक आहे तर यांच्या पण ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही रन करतो त्याचे चार्जेस वेगळे असतात त्याचं सगळं काही वेगळं असते पण तुम्ही जे पेज क्रिएट केलेलं आहे ते इथं दिसेल तुम्हाला आता हे माझं पेज आहे आता काय करा नंबर स्टेप स्टेप नंबर टू या पेजच्या नावावर क्लिक करा आणि या पेजला ओपन करा बऱ्याच लोकांनी मला हे विचारलं की सर पेजचं नाव चेंज होते का होते नाव चेंज ठीक आहे पण ते कसं होते काय होते त्याच्यासाठी आता आपल्याला या पाच दिवसात वेळ नाही आहे आपण नंतर कधीतरी ते शिकू आता याला मी स्विच करतो हे बघा स्विच याला स्विच केलं स्विच चा अर्थ काय तुम्ही प्रोफाईल वरून पेजवर चालले आता ठीक आहे स्विच केलं झालं स्विच आता तुम्ही पेजवर येता ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगत आहे ना याच पद्धतीनं मी ऍडव्हान्स कोर्समध्ये सांगत सांगतो याच पद्धतीनं मी माझे व्हिडिओज पण रेकॉर्ड केलेले आहे याच पद्धतीनं तुम्ही सगळं काही शिकाल ठीक आहे सो डोंट वरी अबाउट इट ओके यू आर इन सेफ हँड्स सो डोंट वरी सो आता इथे आलो आपण आता आलो आपण पेजवर तुमच्या ओके okay? पेजवर आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट असते की तुमचं हे जे पेज आहे ना बन ये हे व्यवस्थित बनलेलं पाहिजे याच्यामध्ये सगळं हे ऍड्रेस तुमचा ईमेल आयडी तुमचं हे सर्व टाकलेलं पाहिजे आणि याच्यावर डेली तुम्ही पोस्टिंग करत राहिले पाहिजे काहीतरी हे बघा हे माझे ऑफलाईन प्रोग्राम पण होतात त्याचे हे तुम्हाला इथं दिसेल माझ्या पेजवर जाऊन बघा तुम्ही जर का अजून या पेजला लाईक केलं नसेल तर मी तुम्हाला याचे लिंक शेअर करतो चॅटबॉक्सला कृपया या पेजला लाईक करून टाका लाईक करायसाठी काय करावं लागते तुम्हाला माहित आहे ना ते पेज ओपन झाल्यावर तुम्हाला दिसेल लाईक करून टाका त्या पेजला क्लिक दॅट पेज आणि लाईक दॅट पेज लाईकचं बटन येते म्हणजे या पेजवर येणारी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ओके इथं तुम्हाला असं लाईकचं बटन दिसते त्याला क्लिक करून तुम्ही लाईक करू शकता ठीक आहे ओके आता लक्षात घ्या पुढं काय करायचं आहे वॉट इज द नंबर थ्री स्टेप याचा तुम्ही या पेजवर आले ठीक आहे या पेजवर आले मी तुम्हाला रिव्ह्यू पण द्यायला सांगेल थोड्या वेळानी आता जर का तुम्ही रिव्ह्यूमध्ये गेले हे बघा मला दिलेले रिव्ह्यू हे बघा हे दिलेले आहे ठीक आहे हे बघा हे लोकांनी मला वेगवेगळे रिव्ह्यू दिलेले आहेत ठीक आहे तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा असला तुम्ही पण या लिंकवर जाऊन रिव्ह्यू देऊ शकता देऊ शकता म्हणजे तुम्ही रिव्ह्यू दिलाच पाहिजे आता नाही थोड्या वेळाने द्या काय हरकत नाही ओके हां ओके सो यू यू गो अँड गिव्ह द रिव्ह्यू आता पुढं काय आहे ॲड मॅनेजरवर कसं जायचं बघा मेटा बिझनेस सूट नावाचा एक ऑप्शन दिसते तुम्हाला इथं या ऑप्शनला क्लिक करायचं लेफ्ट साईडला याला क्लिक क्लिक करायचं सगळं डिटेल शिकवणार आहे बरं काळजी करू नका हे फक्त एक येतो ट्रेलर आहे ट्रेलर आहे ट्रेलर सो so, इथे यायचं इथे आल्यावर तुम्ही ऑल टूल्स मध्ये क्लिक करून तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये जायचं इथे गेले तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये गेले हे झालं तुमचं बिझनेस अकाउंट ओपन याला काही लोक मेटा बिझनेस अकाउंट म्हणतात याला काही लोक मेटा ऍड्स अकाउंट म्हणतात याला काही लोक फेसबुक बिझनेस अकाउंट म्हणतात काही असू द्या याला एक सोपं नाव देतो मी तुम्हाला की जिथून तुम्ही स्वतःची ऍड क्रिएट करता ते हे अकाउंट आहे इथं आले तुम्ही ओके okay? आता बघा इथं दिलं लिहून आलेलं आहे हाय परफॉर्मिंग हाय परफॉर्मिंगचा अर्थ काय आहे हाय परफॉर्म बघा फाईव्ह हंड्रेड रुपीज पर डे ॲड चालू आहे माझी दिसते तुम्हाला ही एक ॲड चालू आहे ओके okay? आता याच्यातली कुठली एक ॲड मी ओपन करतो समजा मी हे ॲड ओपन करतो टी टी टीवाली याला मी सिलेक्ट करतो आणि याला मी एडिट करतो मी तुम्हाला हे सांगत आहे की ॲड कॉपी हे कुठं लिहिल्या जाते ठीक आहे कुठं लिहितात ॲड कॉपी याला मी ओपन करत आहे तुमच्या समोर लक्ष देऊन ऐका <coughs> ओपन होऊ द्या एक सेकंड लागेल त्याला मजा येत आहे तुम्हाला सर्वांना येस yes, नो no? येस yes. तुम्ही जर का गुजरातमध्ये ऍड लावत असाल फॉर एक्झाम्पल आणि तिथे जर का तुम्ही गुजराती पोस्टर बनवलं किंवा गुजराती जर का तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली ना तर तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल तुम्ही महाराष्ट्रात ऍड लावताना तुम्ही मराठी ॲड क्रिएट करा तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल तुम्ही ऑल ओवर इंडिया ॲड लावताना तुम्ही इंग्लिश ॲड करा हिंदी ऍड करा तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल ठीक आहे आता याच्यामध्ये तीन पॉईंट असतात हे तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या वेळेसच की एक असतो कॅम्पेन हा आहे दुसरा आहे ॲडसेट आणि तिसरा आहे ॲड ठीक आहे ही पण ऍड तुमची माझी तुम्हाला माझी ॲड ही पण ऍड तुम्हाला दिसली असेल बऱ्याचदा ठीक आहे ह्याच्यामध्ये मी शिकवतो की तुम्ही कोच कसं व्हाल तीस दिवसात तुम्ही कोचिंग करायला कसं शिकता आणि कोच कसं होता हे तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवतो हो तर तुम्हाला हे बघा तुम्हाला हो ते ऍड कॉपी जे मी तुम्हाला शिकवणार आहे आता ओके दाखवणार आहे आता पाच मिनिटानंतर ते कुठं लिहायची असते हे मी तुम्हाला सांगत आहे किंवा त्याची गरज कुठं पडते तुम्हाला ते इथे लक्षात घ्या या तिसऱ्या पेज पेजवर म्हणजे ऍडच्या पेजवर तुम्ही जिथं तुमचं पोस्टर लावता तिथे बघा हे पोस्टर लावलेलं ला, आहे इथं एक प्रायमरी टेक्स्ट नावाचा एक कॉलम असतो हा दिसला तुम्हाला प्रायमरी टेक्स्ट आणि इथे तुम्हाला ते तुमची ऍड कॉपी लिहायची असते ठीक आहे त्याच्या खाली हेडलाईन असते त्या हेडलाईन मध्ये तुम्हाला हेडलाईन लिहायची असते की तुमचं प्रॉडक्ट काय आहे आता मी इथे काय लिहिलेलं आहे लॉन्च युअर ऑनलाईन कोर्स इन थर्टी डेज तीस दिवसात स्वतःचा ऑनलाईन कोर्स कसा लॉन्च करावा आता इथं पोस्टर बघा मी काय लिहिलेलं आहे फक्त तीस दिवसात स्वतःचा डिजिटल प्रोग्राम लॉन्च कसा लॉन्च कराल म्हणजे इथं काय केलं मी इथं काय केलं मी कस्टमरला त्याचा आउटकम दाखवला आउटकम की विदिन थर्टी डेज यू विल लाँच युअर कोर्स आता त्याची डिझायर जागृत झाली का की अरे तीस दिवसात मी माझा कोर्स लाँच करू शकतो समजलं सो दिस इज हाऊ यू हॅव टू क्रिएट ॲडस आणि तुम्ही जे ॲड ॲड कॉपी बनवता ती तुम्हाला इथं टाकायची असते आता आपण ॲड कॉपी बघू इथे जे टाकायची आहे ना आपल्याला ती ॲड कॉपी कशी तयार होते ती आपण बघू लक्ष द्या इकडे सर्वांनी लक्ष द्या ओके okay? मी चार्ट सध्या बंद करून ठेवतो दोन मिनटं ओके येस आता आपण जाऊ ॲड कॉपीवर हाऊ टू क्रिएट ॲड कॉपी आता मी याला स्टॉप करतो इथून लक्ष द्या चार्ट जीपीटी माहिती आहे तुम्हाला सर्वांना यस yes, नो no, इन द बॉक्स चार्ट जीपीटी ओपन करायचं चार्ट वर स्वतःचं अकाउंट क्रिएट करायचं तुमचं अकाउंट क्रिएटेड नसेल घाबरू नका जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स कोर्समध्ये याल तुम्हाला हे पण शिकवून देईल की कसं बनवायचं आणि स्वतः केलं तुम्ही अकाउंट क्रिएट केलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे करून घ्या आहे काही नाही जीमेलमध्ये अकाउंट करतात तसं करतात ठीक आहे आता बघा आता गंमत दाखवतो मी तुम्हाला एक ठीक आहे किती लोकांना गंमत पाहिजे आता बघा गंमत दाखवतो ठीक आहे आता एक तुम्हाला मी फॉर्म देणार आहे म्हणजे एक हे देणार आहे थांबा दाखवतो ॲड कॉपी देणार आहे सगळं डिटेल आहे माझ्याकडे हे करण्यासाठी आहे ना मेहनत करून रात्री खराब करून हे बनवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो का? की बाबा प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते तुमच्या समोर ओपन करत आहे सगळं बरं का असं काही नाही की तुमच्या मागं तुमच्या समोर ओपन करत आहे हे बघा एआयडीए फॉर्म्युला हे सगळं स्ट्रक्चर रेडी आहे की कशाला अटेन्शन कशाला म्हणतात हे सगळं पेड कोर्स मध्ये दे देणार आहे मी तुम्हाला इंटरेस्ट कशाला म्हणतात त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे इथे डिझायर कशाला म्हणतात ओके okay, उदाहरण दिलेले ऍक्शन कशाला म्हणतात ऍडव्हर्टाइजमेंट कशा क्रिएट करायचं समजा जर का तुम्ही हेल्थ कोच आहे तर कशी ऍडव्हर्टाइमेंट केली पाहिजे हे बघा हे हेल्थ कोच पाच सात रुपये लीड कॉस्ट जाईल तुम्हाला हे जर अशा ऍडव्हर्टाइजमेंट केल्या तर तुम्ही जर का न्यूरोलॉजी शिकवता तर असे केले पाहिजे तुम्ही जर केक बेकिंग वगैरे आईस्क्रीम शिकवता असे काही समजा तुम्ही क्लासेस घेता तर तुमच्यासाठी हे बघा हे अशी ऍडव्हर्टाइजमेंट ठीक आहे अजूनही तुमच्यासोबत बसून तयार करू नवीन नवीन ऍडव्हर्टाइजमेंट हे तर आधीच्या केलेल्या आहेत महिलांना आईस्क्रीम बनवणे झाले सोपे दोन दिवसाचे फ्री वर्कशॉप ओके हे बघा महिलांना युट्यूब शिका ओके okay? सो so, आता हे बघा न्यू नुम्र, न्यूमरोलॉजीचे क्लासेस हे तुम्हाला देणार आहे पेडमध्ये दे, फेसबुक ओके आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जे दाखवायची आहे त्याच्यावर येतो हे बघा तुम्ही जर हेल्थ कोच आहे तर कसं लिहिणार तुमची ऍड कॉपी हे बघा ऍड कॉपी रेडीमेड तयार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नाव तुमचं कोर्स हे थोडंफार थोडंफार चेंजेस करायचे समजा तुमच्या ग्रुपमध्ये लोक आले तर त्यांना वेलकम कसं करणार हे बघा तो मेसेज पण लिहून दिलेला आहे नमस्कार आपल्या सर्व तुम्हाला ग्रुपवर रोज मेसेज येतात की नाही माझे माझी टीम टाकते कधी मी टाकतो कधी कोमल टाकते राईट ते मेसेज कसे क्रिएट करतो आम्ही त्याचे पण तुम्हाला डेमो दिलेले आहे बघा वेळ टाईम हा प्रोग्राम मिस करू नका पॉईंट काय शिकणार आहे तुम्ही हे सगळं सगळं शिकवणार आहे तुम्हाला इच अँड एव्हरी गोष्ट आता मला मध्ये सांगा किती लोकांना वाटते की वाव यार अमेझिंग हे सगळं काही शिकणार आहे आम्ही टाईप एम झेड इन द चॅटबॉक्स आता सांगा व्हॅल्युएबल आहे की नाही कोर्स जे मी तुम्हाला चार्ज करतोय ते व्हॅल्युएबल आहे की नाही ओके okay? एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहे समजलं फक्त फेसबुक ऍड नसते रे मित्रांनो फक्त फेसबुक ऍड नसते त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर रिझल्ट येतात समजलं ओके okay? चला पुढे जाऊ आपण थँक्यू ओके okay? आता हे आहे हे आहे सगळ्यात मोठलं मोठं आजचं ब्रह्मास्त्र याला काय म्हणतो मी ब्रह्मास्त्र हे काय आहे प्रॉम्प्ट्स फॉर चॅट जीपीडी इथे सध्या मी सहाच दिलेले आहे फक्त सहा असे शंभर प्रॉम्प्ट आहे आपल्याकडे किती शंभर आणि हे शंभरचे शंभर तुम्हाला देणार मी आता एक्झाम्पल सांगतो आता मी हा पहिला प्रॉम्प्ट इथून कॉपी करतो कॉपी केला चार्ट जीपीडी मध्ये जातो आता मी इथं हा प्रॉम्प्ट पेस्ट करतो ठीक आहे ओके आता सांगा तुमचा बिझनेस काय आहे सांगा चला चॅट मध्ये सांगा कोणत्या बिझनेसचं उदाहरण घेऊ सांगा बिझनेसचं नाव बघा तुम्हाला आता मी ॲड कॉपी तयार करून टाकू दाखवा लिह पटकन मध्ये कुठला एक केक बिझनेस ठीक आहे ना पहिला केक बिझनेस आहे दुसरा ट्युशन बिझनेस आहे बरं थांबा आता बस 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 झालं बस झालं ठीक आहे पहिला केक दुसरा आ, दुसरा आहे हर्ब लाईफ नाही नाही दुसरा ट्युशन ठीक आहे पहिला केक बिझनेस घे बघा आता इथं लिहिलेलं आहे हे कॅन यू राईट अ फेसबुक हॅड कॉपी फॉर माय माय बिझनेस नेम आता इथं टाका केक म्हणजे काय म्हणू आपण त्याला कुकरी और कुकिंग काय म्हणू त्याला आपण चला जाऊ द्या केक लिहून टाका डायरेक्ट ठीक आहे नाही आहेत तुम्हाला एवढं काही प्रॉब्लेम नाही केक बिझनेस लँग्वेज कुठल्या लँग्वेजमध्ये करायचं आहे मराठीमध्ये करायची ॲड कॉपी मराठी लिहा इंग्लिशमध्ये करायची इंग्लिशमध्ये करा आता पहिले इंग्लिश लिहितो मी इथं कारण की याचं मराठी थोडंसं खराब आहे विथ अट्रॅक्टिव्ह हुक ऑर बेनिफिट्स अँड इमोजीज विच आय कॅन यूज इन प्रायमर टेक्स हे तयार आहे ओके आता हे टाइम अँड डेटची काही गरज नाही तुम्हाला कारण की तुम्ही काही प्रोग्राम नाही घेणार आहे ओके तर हे काढून टाकतो मी फक्त इथं लिहितो मी व्हेन्यू इथं काय लिहितो मी लोकेशन लोकेशन राहू द्या इथं लोकेशन समजा तुमचा ॲड्रेस आहे लोकेशन आहे तुमचं शिवाजीनगर पुणे हे इथे लिहून टाका बघा आता जादू हा ठीक आहे प्राइझिंग प्राइझिंग स्टार्ट फ्रॉम आता प्रॉडक्टनुसार तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ॲड कराव्या लागते यांचा प्रॉडक्ट केक आहे म्हणून मी हे ॲड करतो प्राइसिंग स्टार्ट फ्रॉम वन नाईन्टी नाईन रुपीज पर के जी हे मी गंमत म्हणून लिहितोय फक्त आपल्याला एक बघण्यासाठी ठीक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी झालं हे डिटेल्स दिल्या याला बाकी प्रॉम तयार होता कॉपी पेस्ट केला तुम्ही एंटर करा आलं का जादू लिहून दिले कॉपी यांनी तुम्हाला दिली का लिहून आता काय करायचं तुम्हाला फक्त ही ऍड कॉपी इथून कॉपी करायची आणि फेसबुक मध्ये टाकून द्यायची आता याने काय लिहिलं ते पण बघा बघा यांनी केकची सिंबल पण दिले इथं इन काय लिहिलं आहे इन्क्ल्यूज इन हेवनली डिलाइट विथ अवर अवरिरिजिस्टेबल केक्स क्रेविंग अ स्लाइस ऑफ प्युअर ब्लिस लुक नो फर्दर वेलकम टू या तुमच्या केकचं नाव टाका इथं तुमच्या केक स्टोअरचं नाव टाका वेअर एव्हरी बाईट इज सेलिब्रेशन वाय चूज अस आम्हाला काय चूज करावं आता हिने लिहून दिलं फ्लेवर्स लिहून दिलं फ्रेशली बेक्ड विथ लव्ह अँड केक अफोर्डेबल प्राइजेस स्टार्टिंग फ्रॉम वन नाईन्टी नाईन रुपीज पर केजी How many people मेनी पीपल फील वाव now राईट wow टाईप the द चार्ट बॉक्स type बॉडी wow टाईप the चार्ट बॉक्स एवढं तुम्हाला फ्रीमध्ये कोणी सांगणार नाही आणि जर का मी हे फ्री मध्ये सांगू शकतो तर मी मध्ये काय काय सांगणार आहे हे तुम्ही फक्त जस्ट इमॅजिन अबाउट इट ओके की व्हाट आय एम गोइंग टू गिव्ह यू इन फ्री येस मोरे सर मंगेश मोरे सर मराठीमध्ये पण येते टेन्शन घेऊ नका तुम्ही आता दाखवत तुम्हाला बघा बघा मजा आता अजून संपली नाही जादू आता बघा याला मी सांगतो कॅन यू राईट द सेम इन मराठी तुम्ही म्हणाल की सर हे मला प्रॉम्प्ट नाही माहिती याला काय सांगायचं चार्जी पिढीला ते सगळं रेडीमेड देणार आहे तुम्हाला शंभर प्रॉम्प्ट ठीक आहे ओके कॅन यू राईट द सेम विथ मरा इन मराठी बघा आनंदाच्या अनुभवात प्रेमात डुबूया पुरेपूर मजा आणि आनंद ताक घ्या आमच्या अतिशय स्वादिष्ट केक बद्दल आपल्याला आमची आप आ, आता हे काही काही चुकीचे लिहिते तर हे तुम्हाला बरोबर करावं लागते याने काय लिहिलं आपल्याला आमची कसा निवडायची आहे तर तुम्ही इथे लिहा आपण आपण आम्हाला का निवडावे फ्लेवर्स आणि रसाळी अं नेहमीच संतोषशाही आता याने काय प्रेमाने आणि काळजीने बनवलेले बन, आणि पाकलेले एकोणीसशे नव्याण्णव एकशे एकशे नव्याण्णव रुपये प्रति किलो पासून सुरुवात शिवाजीनगर पुणे मध्ये सुविधाजनक ठिकाणी आमच्या वा आम्हाला वारंवार भेट द्या आता याने काही काही शब्द मिस केले पण ते तुम्ही लिहू शकता तेवढं तुम्ही एवढं तर तुम्हाला लोक आहे येस नो पण यांनी एक फ्रेम तर बनवून दिले की नाही तुम्हाला आज जर हे फ्रेम विचार करा म्हटलं असतं तुम्हाला मी तर कमीत कमी याच्यातच तुमचे चार दिवस गेले असते की काय विचार करू काय लिहू काय हुक लिहू हे ऑर नो ओके आता बघा मी याला म्हणतो मेक इट मोर इंटरेस्टिंग अब देखो ये क्या करता है ओके अजून त्यांनी थोडं चेंज करून दिलं तुम्हाला बघा मोर इंटरेस्टिंग एक स्लाइस आनंदात डुबून या आणि तुमच्या जीवनात अधिक स्वाद घाला जन्मदिवस वाढदिवस किंवा केवळ मधुर लग्नाच्या दिवशी आम्ही तुमच्याकडून अत्यंत केक्स आणि अद्वितीय अनुभव देऊ शकतो किती लोकांना वाव वाटलं हो टाईप वाव टाईप वाव इन द चॅट बॉक्स समजलं का दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ ए आय गाईज ओके okay. तुम्ही स्वतःही मराठी लिहू शकता याच्यात पण तुम्हाला हे सुचणार नाही ना असे शब्द तर काय करायचं याच्या याचा थोडा डेटा घ्यायचा आणि थोडं आपलं डोकं लावायचं झालं का ये नो हे तर फक्त एक झालं अजून बघा अजून बघा आता इथे काय दिलेलं बघा आय हॅव अ लोकल बिझनेस ऑफ रेस्टॉरंट अँड आय वॉन्ट टू क्रिएट अवेअरनेस ऍड फॉर द सेम बिझनेस कॅन यू हेल्प मी टू राईट अ प्रायमरी टेक्स्ट समजा तुमचा लोकल कुठलाही बिझनेस आहे आता तुम्हाला मी दोन मिनटं चेंज करून दाखवतो आता समजा हो तुम्ही काउन्सलिंगचे क्लासेस घेता अजून सांगा कोणाचं घ्यायचं उदाहरण कोणाचं घ्यायचं ट्युशनचं घ्यायचं कशाची ट्युशन शिकवता तुम्ही समजा तुम्ही मॅथमॅटिक्स टीचर आहे ओके समजा तुम्ही इंग्लिश टीचर आहे समजा तुम्ही स्टुडंट काउन्सलिंग करता हे बघा आता बघा इथं हे कॅन यू राईट अ फेसबुक ॲड कॉपी फॉर माय आता इथं लिहितो ऑनलाईन काउन्सलिंग हे बघा हे काढलं इथं लिहितो मी हे सगळं तयार करून दिलेलं तुम्हाला इथे फक्त तुम्ही तुमचं बिझनेसचं नाव टाकायचं ऑनलाईन काउन्सिलिंग फॉर पॅरेंट्स ठीक आहे लँग्वेज इथे लिहितो मी मराठी तुम्हाला हिंदी पाहिजे समजा आता हिंदी लिहू आपण हिंदी विथ किंवा तुम्हाला गुजराती पाहिजे टेन्शन घेऊ का प्रत्येक लँग्वेज करते तो आता काउन्सिलिंग टाईम मॉर्निंग नाईन मॉर्निंग नाईन टू इवनिंग फाईव्ह ओके डे मंडे टू फ्राइडे ओके कुठं हे झूम ॲपवर होते समजा झूम ॲप पकडून घ्या आपण सध्या ओके आणि याला सांगा आता बघा हा तुम्हाला तयार करून देतो अब आपके बच्चे की खुशी के लिए आपके पास हमेशा एक संवादक उपलब्ध है मजे कौन काउंसलर सुप्रभात क्या आप अपने बच्चे की चिंता मुक्त होना चाहते हैं? लेकिन समय की कमी के कारण आप विशेष तज्ञ से संपर्क करने में सक्षम नहीं है फिक्र ना करें हम ऑनलाइन काउंसलिंग सेवा आपके लिए लेकर आए हैं हमारी सुविधाएं सुबह नौ से पांच बजे तक सोमवार से शुक्रवार तक उपलब्ध है आपके घूर घर से दूर नहीं सीमित समय घर बैठे ही काउंसलिंग ले व्यवसाय प्रोफेशनल परामर्श उपलब्धि अब अपने बच्चों की समस्याओं को समाधान के लिए जूम ऐप पर ऑनलाइन काउंसलिंग बुक करे गॉट इट गॉट द वाव मूवमेंट ये है भैया ए का इस्तेमाल ये तो सिर्फ मैंने अभी आपको इट इज जस्ट द टेस्ट गाइज इट इज जस्ट दर दिया है ट्रेलर हाउ मेनी पीपल वॉन्ट टू सी द फुल चार्टॉक्स और टाइप मी इन दार्ट बॉक्स कितने लोगों को पूरी फिल्म देखना है तो मेरे साथ जुड़ना पड़ेगा उसके लिए और जैसे मैं अभी बता रहा हूँ इससे भी डीपली बताता हूँ मैं चीजें हर चीज ठीक है तो ऐसा तुम्हें जर मनाल की सर मैंने एक ई e बुक लिया आई वॉन्ट टू राइट लिया जाए कितने लोगों ने ई e बुक लिया जाए तिथे लोकांना वाटते की ई बुक लिहायचं आहे मला सिंपल हे बघा हा चिथे दिलेला आहे प्रॉम्प आय वॉन्ट टू क्रिएट अन ई बुक हे बघा कॉपी करा कॉपी इथे येऊन जा मध्ये आता बघा इथं इथं बघा तुमचा टॉपिक काय आहे काय आहे तुमचा टॉपिक सांगा टॉपिक काय तुमचा हेल्थ समजा तुमचा टॉपिक आहे हेल्थ ठीक आहे एक्झाम्पल घेतो मी तुमचा टॉपिक हेल्थ आहे समजा हेल्थ घेतला आय वॉन्ट टू क्रिएट अन ईबुक बुक ऑन हेल्थ कॅन यू सजेस्ट मी फाईव्ह ट्रेंडिंग चॅप्टर्स नेम्स फॉर द सेम बघा टाक टाक टक टाक टक 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 लिहून टाकले पाच चॅप्टर्स ठीक आहे अरे चॅप्टर तर लिहून दिले आता लिहू कसं पुढचं इकडे यायचं कॉपी करायचं कॅन यू एक्सप्लेन इच चॅप्टर वन बाय वन कॉपी टाकून दे इकडे डन झालं ॲप्सोलूटली हे घे पहिलं चॅप्टर दुसरं चॅप्टर तिसरं चॅप्टर ओके okay? हाऊ मेनी पीपल वॉन्ट एकोण एक, एक चॅप्टर लिहून टाकेल तुमच्यासाठी ओके okay, अरे तुम्हें राइट दिस सेम इन द मराठी तो मराठी लिखुन टाकन हिंदी लिवन टाइन गुजराती लिखुन टागेन अरे तुम्हें कि बुक ल टाइटल क्या दू कैन यू सजेस्ट मी फाइव गुड टाइटल्स कॉपी टाकून इकड़े पेस्ट हे ब टाइटल टाकते टाइकते वेलनेस अनलिस्ट वर्च्युअल ब्लू प्रिंट है क्या पास टाइटल टाकले तुम्हारा इज इट अमेजिंग और नॉट येस नो इन दॉक्स एवरी बॉडी हाउ मेनी पीपल थिंक इट इज अमेजिंग ओके इट इज अमेजिंग बस इसको बोलते ए एआय ओके सो धिस इज हाऊ यू कॅन क्रिएट फेसबुक हॅड कॉपी विथ द हेल्प ऑफ चॅट जीपीटी आणि अजून अशा भरपूर गोष्टी आहेत ओके हे फक्त मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला शंभर असे जे तुम्हाला मी प्रॉम्प्ट सांगितलं असे शंभर प्रॉम्ट डोकं खर्च करून बनवलेले आहेत रात्र रात्र जागून बनवलेले आहेत ते प्रॉम तुम्हाला देणार आहे काळजी करू नका इफ यू आर अ पेड मेंबर ओके okay? डोंट वरी ते सगळे प्रॉम तुम्हाला देणार आहे ही जी शीट तुम्हाला आता दाखवली ही शीटच्या शीट तुम्हाला देणार आहे तुमच्या दे सोबत लाईफ टाईम राहणार आहे यू कॅन युज एनी टाइम तुम्ही नवीन नवीन नवी नवी गोष्टी करून पहा तुम्ही अजुग... आज तुम्ही काय करायचं आहे होमवर्क काय तुमचं की तुम्ही स्वतः एक चार्ट जीपीटी मध्ये जाऊन एक स्वतःसाठी एक ऍड क्रिएट करून बघा आणि ऍड क्रिएट केल्यावर ती ऍड ग्रुपवर टाका बघू आपण किती लोक तयार करतात ठीक आहे ओके मजा आली मजा येत आहे तुम्हाला येस नो इन द चार्ट बॉक्स मजा येत आहे ओके आता मी एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीकडे फार लक्ष देऊन ऐका शेवटचे दहा ते पंधरा मिनिट आहेत आपल्याकडे ओके लक्ष देऊन ऐका मजा येत आहे राईट असं वाटतं की तुम्ही राईट माणसासोबत आहेत ओके गुड व्हेरी गुड उद्या आपण फेसबुक ऍड्स विथ ए आय हे बघणार आहे आपण आज काय बघितलं ऍड कॉपी उद्या आपण ऍड बघणार आहे ऍड की ते ऍड अजून कशी हेल्प करेल आपल्याला विथ द हेल्प ऑफ ए आय ठीक आहे ओके भरपूर टूल आहेत माझ्याकडे असे व्हिडिओचे टूल आहेत आणि सगळे फ्री आहेत पण आता ते कसं पाच दिवसात सांगायला वेळ नसते तेवढा आणि त्या गोष्टी सांगणं योग्य पण नाही पाच दिवसात ओके सो कमिटेड लोक असले तर मी सांगेल ना ओके सो इफ यू आर कमिटेड विथ मी डेन आय विल एक्सप्लेन इच अँड एव्हरीथिंग विथ यू हे काय आहे सांगा बरं मध्ये व्हॉट इज दिस दिस इज अ ट्रेन ट्रॅक येस ऑर ना रेल्वेचा रूळ आहे हा ठीक आहे रेल्वेचा रूळ आहे हा ओके किती लोक इथे असे आहेत की ज्यांनी अजून त्यांची बुकिंग केलेली नाही आहे माझ्यासोबत हाऊ मेनी पीपल आर देअर ज्यांनी अजून बुकिंग केलेली नाही आहे टाइप मी इन द चॅट बॉक्स तुमची कमेंट फक्त मलाच दिसत आहे मी नाव घेणार नाही तुमचं काळजी नका करू टाईप मी इन द चॅट बॉक्स किती लोक असे आहेत की ज्यांनी अजून बुकिंग केले नाही आहेत दे आर स्टील थिंकिंग की यार करू की नाही करू आगे बढ़ू की नाही बढू राईट आता तुमच्यासाठी एक खास गोष्ट ओके ट्रेनचा ट्रॅक कसा असते ट्रेनचा रूळ कसा असते असा असते बघा राईट असं असते आणि तो असे सोबत सोबत चालतात ते दोन्ही ट्रॅक बरोबर आहे सोबत सोबत चालतात जस्ट इमॅजिन जस्ट इमॅजिन लक्षदेव ऐका मी काय सांगतो की हा ट्रेनचा जो ट्रॅक आहे हा वरचा जो ट्रॅक आहे याला मी एक फक्त एक इंच एक मामुली एकदम एक, एक इंच मी त्याला काय केलं हलवलं असं असं केलं ठीक आहे आता हा जेव्हा समोर समोर जाईल आणि दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर नंतर काय होईल काय होईल दूर दूर झालेले असतील ती ट्रॅक राईट म्हणजे एक इंचाचा बदल लिसन टू मी व्हेरी केअरफुली या ट्रॅकमध्ये केलेला एक इंचा बदल हा दोनशे किलोमीटर नंतर कितीतरी हजारो फुटाचा होऊ शकतो किंवा कितीतरी फुटाचा होऊ शकतो ऑर नो कारण की तो वाढत वाढत जाईल ना एक इंच फक्त एक इंच आजचा एक इंचा बदल हा येणाऱ्या तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये दिस कॅन चेंज युअर लाईफ आज तुम्ही घेतलेलं एक स्मॉल डिसिजन कॅन चेंज यू कम्प्लिटली इन कमिंग थ्री मंथ्स आय गॅरंटी यू इफ यू बी विथ मी इफ यू वॉच माय कोर्सेस इफ यू लर्न विथ मी ओके सो त्याच्यासाठी मी तुम्हाला हे ट्रेनचं एक्झाम्पल दिलं की जर का एक छोटासा चेंज केला तुम्ही या ट्रॅकमध्ये तर काय होईल माहिती आहे का खूप मोठा बदल होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की इफ यू जॉईन अस टुडे सो so, काय फरक होईल ओके okay? आणि जे पेड मेंबर आहे त्यांच्यासाठी एक खास गोष्ट आता तुमचे क्वेश्चन आन्सर घेणार आहे मी दोन मिनिटं थांबा फक्त जर्नी ऑफ पेड मेंबर्स कम्प्लीट युअर फीज बिफोर फर्स्ट मे तुम्ही ऍडव्हान्स अमाऊंट दिलेली आहे अंडरस्टँड किती लोक असे आहेत की ज्यांनी ऍडव्हान्स दिला पण त्यांना अजून ग्रुपमध्ये ऍड नाही केलं गेलं असे पण काही लोक आहेत मला माहित आहे ओके तर त्यांनी काय करायचं एक फॉर्म देतो मी हा फॉर्म फक्त ज्यांनी पेमेंट केलेला आहे त्यांच्यासाठी आहे बाकी लोकांनी भरू नका ठीक आहे एक फॉर्म देतोय मी चार्टबॉक्समध्ये दे। हा फॉर्म ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं काल त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे लगेच दोन मिनिटामध्ये हा फॉर्म भरायचा आहे ओके ज्यांनी ज्यांनी काल पेमेंट केलं त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत हे लोक फॉर्म भरत आहेत तोपर्यंत तो तुम्हाला जे काही प्रश्न आहेत प्लीज गो टू द क्वेश्चन आन्सर बार अँड आस्क मी किंवा चार्टबॉक्समध्ये जा मला विचारा चार्टबॉक्स तर बंद असेल मला वाटतं तुमचं नाही हे चालू आहे विचारा तुम्ही काय काय प्रश्न आहेत तुमचे आय एम रेडी टू आन्सर यू क्यू एन ए मध्ये विचारा तुमचे काय प्रश्न आहे आय एम रेडी टू आन्सर यू गो टू द ए अँड आस्क युअर क्वेश्चन व्हॉट एव्हर क्वेश्चन यू हॅव आणि ज्यांनी ज्यांनी काल पेमेंट केलेला आहे त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आता जे पेड मेंबर्स आहेत जे फ्री मेंबर आहेत त्यांनी पण थांबा पाच मिनिटं पाच दहा मिनिटं थांबा ओके जे पेड मेंबर आहे त्यांची जर्नी काय असणार आहे पुढे ते पण मी सांगून देतो त्यांनी याचा स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे फॉर्म तर भरायचाच आहे पण स्क्रीनशॉट पण घ्यायचा आहे ठीक आहे तुमची जर्नी काय असणार आहे लक्ष देऊन ऐका सगळ्यात पहिले तुम्हाला एक तारखेपर्यंत एक मे पर्यंत तुमचं कम्प्लीट पेमेंट भरायचं आहे जे की आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे तुम्ही पाचशे रुपये भरले असेल हजार भरले असेल काही लोकांनी दोन हजार भरले काही लोकांनी पूर्ण पण भरले काही लोक आहेत की ज्यांनी पूर्ण भरले ठीक आहे पण काही लोक असे आहेत की त्यांचे मला मेसेज पण आले रात्री स्क्रीनशॉट की आम्ही प्रयत्न करत आहे पण पेमेंट जात नाहीये पेमेंट होत नाही आहे स्क्रीनशॉट पण पाठवले त्यांना पण मी आज टाइम दिला होता बारा वाजेपर्यंतचा ठीक आहे जर का त्यांनी केलं असेल पेमेंट तर चांगली गोष्ट आहे नसेल केलं तर काही हरकत नाही उद्याची जी फीज आहे ते जास्तच असणार आहे याच्यापेक्षा शंभर टक्के जास्त असणार जा, आहे डोंट वरी अबाउट इट कारण की तुम्ही जर काल कमिटमेंट केलं तर मला तुमची रिस्पेक्ट करायची आहे लक्षात ठेवा ज्यांनी काल पेमेंट केलं त्यांची रिस्पेक्ट करायची आहे सो उद्याची फीज जास्त असणार आहे बॅच विल स्टार्ट फ्रॉम सेकंड मे दुस दोन मे पासून बॅच चालू होणार आहे वेळ असणार आहे तुमचं सायंकाळी सात ते आठ ओके वेळ असणार आहे सायंकाळी सात ते आठ शार्प सात ते आठ म्हणजे सात ते आठ ठीक आहे ऑल बोनसेस शेअर्ड इन द ग्रुप तुमचे जे काही बोनसेस आहेत हे सगळे तुम्हाला तुमच्या पेड ग्रुपमध्ये मिळतील पेड ग्रुपमध्ये जेव्हा तुम्हाला ऍड केलं जाईल त्याच्यात ऍड केलेला आहे मी काल बऱ्याच लोकांना ऑल रेकॉर्डिंग विल बी शेअर्ड इन युअर ग्रुप ज्या काही रेकॉर्डिंग आहेत आधीच्या ह्या हे सगळं तुम्हाला तिकडे मिळतील जे तुमच्या रोजच्या रेकॉर्डिंग होतील त्या Book a Zoom call with me सोबत बुक अ झूम कॉल विथ मी एनी टाईम माझ्यासोबत झूम कॉल बुक करण्याची लिंक तुम्हाला मिळेल उद्याचा प्रोग्राम संपल्यावर तर तुम्ही माझ्यासोबत झूम कॉल बुक करू शकता डिस्कशन करू शकता तुमचा बिझनेस बद्दल काही प्रश्न असेल ते लिहून घ्या एक तास दीड तास आपण तुमच्या बिझनेसवर डिस्कस करू काय चांगलं करता येईल काय बेस्ट करता येईल पुढच्या एका वर्षामध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला जेवढी होईल तेवढी मदत करेल जेवढी होईल तेवढी तुम्हाला जर का कोचिंग मध्ये यायचं असेल त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगेल काय केलं पाहिजे तुम्ही जर का असं वाटते की सर मला डिजिटल मार्केटिंग शिकवायचं आहे ते पण मी हेल्प करेल तुम्ही म्हणाल की सर मला फेसबुक ऍडच शिकवायचं आहे पुढे जाऊन मी पण लोकांना फेसबुक ऍड शिकवेल त्याच्यासाठी सुद्धा मी हेल्प करेल डोंट वरी या झूम कॉल करणं तुम्ही फार गरजेचं आहे माझ्यासोबत नेक्स्ट आहे कस्टमर केअर नंबर आहे आपला सेव्हन फाईव्ह झिरो सेव्हन टू फायव्ह थ्री टू फाय थ्री हा नंबर सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईल मध्ये सेव्हन झिरो सेव्हन टू फाईव्ह थ्री टू फायव्ह थ्री अँड शेवटचा पॉईंट आहे डोंट वरी यू आर इन सेफ हँड डोंट वरी ओके सो तुम्हाला काहीच काळजी करायचं कारण नाही आता बिकॉज यू आर इन सेफ हँड याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याजवळ ओके एक गोष्ट मी इथे सांगतो जर का तुमचं एक मे पर्यंत रिमेनिंग पेमेंट नाही आलं तर आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करू शकणार नाही त्यामुळे मेक शुअर बघा तुमचं इंटेन्शन तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाईल स्वतःला रोज सांगा की मला हा क्लास करायचा आहे पैसे ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतील जर तुम्हाला असं वाटते की संबडी कॅन हेल्प यू कोमल आहे का इकडे येस नो जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे कोणता तरी येस पेड व्हर्जन मध्ये इंस्टाग्राम ऍड पण शिकवणार आहे ठीक आहे येस तुमच्याकडे जर एखादा फ्रेंड असेल असा की जो तुम्हाला वाटते की तुम्हाला हेल्प करू शकतो जो तुम्हाला पैसे देऊ शकतो त्याला विचारा त्याला विचारा की बाबा मला पे पैसे देतो का मला एक असा असा कोर्स करायचा आहे त्याला तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डने त्याला पेमेंट करायला सांगा ओके त्याला तुम्ही हजार हजार रुपयाप्रमाणे त्याला देऊन टाका पैसे महिन्याचे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्याला हजार रुपयाप्रमाणे देऊन टाका पैसे तो तुम्हाला हेल्प करेल आताचं पेमेंट भरून देईल तुमचं ओके माझी पण अशी परिस्थिती होती त्यावेळेस मी हे केलं होतं ठीक आहे इफ यू वॉन्ट टू बुक युअर सीट टुडे ऑल्सो आज आजही जरी तुम्हाला असं वाटत असेल की सीट बुक करायची आहे मला सेम याच्यामध्ये मी तुम्हाला चान्स देणार आहे फक्त आज ओके सो ही लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही बुक करू शकता ज्यांना ज्यांना बुक करायची आहे बुकिंग अमाऊंट इज वन थाउजंड रुपीज ठीक आहे कस्टमर केअर कॉल साठी आहे की मेसेज साठी कस्टमर केअर फक्त मेसेज साठी आहे जर का तुम्हाला कॉल करायचा आहे तर त्याच नंबरवर मेसेज करा की कॉल करून बोलायचा आहे ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊन मग आम्ही तुमच्याशी बोलू ओके तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊन जर का तुमचा प्रॉब्लेम मेसेजवर सॉल्व्ह होण्यासारखा असेल तर काही गरज नाही मला वाटते बोलायची आणि जर का तुम्हाला असं वाटते बोलायचंच आहे सर मला तुमच्याशी बिलकुल बोलायचं सर मला खूप खतरनाक प्रश्न आहे तर आय एम रेडी टू हेल्प यू त्यानंतर तिसरी गोष्ट आपण लाईव्ह भेटणारच आहे प्रत्येक आठवड्यामध्ये तिथं विचारून घ्या तुमचे काय प्रश्न आहे प्रत्येक आठवड्यामध्ये आपण फ्रायडेचा क्लास पण होणार आहे तेव्हा विचारून घ्या तुमचा लाईव्ह क्लास होणार आहे तेव्हा विचारून घ्या प्रत्येक महिन्यामध्ये नवीन बॅच चालू होणार आहेत तेव्हा विचारून घ्या एवढे सारे चान्स आहे तुम्हाला मला मला प्रश्न विचारायचे समजलं काय खूप सारे चान्स आहे त्यानंतर एक गुगल फॉर्म परमनंट तुमच्या याच्यामध्ये राहील तुमच्या ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न टाका ठीक आहे ओके आता प्रश्न घेऊ आपण पहिला प्रश्न आहे की सर तुम्ही इंस्टाग्राम ऍड पण शिकवणार आहे का मी त्याचं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी की मी शिकवणार आहे ओके अजून काही प्रश्न आहेत कुणाचे क्लास रोज असणार आहेत की दोन मे पासून दोन मे पासून क्लास रोज असणार आहे का नाही क्लास असणार आहे तुमचा गुरुवार आणि शुक्रवार मग तुम्ही प्रॅक्टिस कराल मग पुन्हा पुढच्या गुरुवार आणि शुक्रवार मग तुम्ही प्रॅक्टिस कराल मग पुन्हा पुढचा गुरुवार आणि शुक्रवार मग तुम्ही प्रॅक्टिस कराल समजला असा होणार आहे तुमचा क्लास फक्त शिकायचं 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 नाही आपल्याला शिकायचं आणि करायचं आहे शिकायचं आणि करायचं आहे शिकायचं आणि करायचं आहे आणि ते करताना काही प्रॉब्लेम आला मला विचारायचं शिकायचं करायचं इम्प्लिमेंट करायचं शिकायचं करायचं ठीक आहे किती लोक असे आहेत की ज्यांनी पेमेंट केलं पण त्यांना ग्रुपमध्ये ऍड नाही केलं मी अजून बघा एका ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे मी सर्वांना तर तुम्ही जर का अशातले असाल की सर मी पेमेंट केलं पण मला ऍड नाही केलं अजून तर टाईप मी इन द चॅट बॉक्स मी तुम्हाला पर्सनली लिंक पाठवतो हो ग्रुपची मृणाल राऊत तुम्हाला अजून ऍड नाही केलं मी ग्रुपमध्ये ठीक आहे दोन मिनटं थांबा दोनच मिनटं थांबा ओके सो यू हॅव लास्ट चान्स टुडे जो की मी आजचा देतोय फक्त उद्या कृपया करून मला बिलकुल मागू नका तुम्ही त्या गोष्टी कारण की टुमोरो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी ओके कारण मला ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचं पण मला रिस्पेक्ट करायची आहे सो so, टुमोरो आय विल नॉट गिव्ह चान्स टू तु एनिबडी टुडे इज द लास्ट चान्स विनोद सर तुम्हाला पाठवलेली आहे ना लिंक सर तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक आलेली आहे तुम्ही ग्रुप जॉईन केला नाही काल व्हॉट्सअपला एक लिंक आली होती तुम्हाला जॉईन दिस ग्रुप मृणाल तुम्हाला आली का लिंक मृणाल ठीक आहे हे लिंक पाठवते मृणाल तुम्हाला चॅटबॉक्समध्ये या ग्रुपला जॉईन करा ठीक आहे तुम्हाला पर्सनली पाठवली ओके अजून कोणाचे काही प्रश्न आहेत प्लीज आस्क काही प्रश्न असतील तर विचारून घ्या क्लासमध्ये आठ लेक्चर्स आहेत येस क्लासमध्ये आठ लेक्चर्स आहेत पण तुम्ही डिसेंबर पर्यंतचं कॅल्क्युलेशन करा ठीक आहे डिसेंबर पर्यंत कॅल्क्युलेट करा किती लेक्चर्स होतात आणि त्याला डिवाइड बाय तुम्ही पाच हजार करा एक लेक्चरची किंमत शंभर रुपयापेक्षाही कमी आहे समजलं आणि ऍक्च्युली जर पाहिलं तर एक लेक्चरची व्हॅल्यू लाख रुपयापेक्षा जास्त आहे आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्याच जर गोष्टी तुम्हाला आजच्या सहा महिन्या पहिले माहीत झाल्या असते तर काय झालं असतं सो जस्ट इमॅजिन दॅट थिंक अबाउट दिस थोडस त्या फेज मध्ये विचार करा झूम ऍप बद्दल सांगणार आहे का सर ऑनलाईन क्लास कसे घ्यायचे ते झूमवर किती लोक येस yes, तुम्ही जेव्हा वन टू वन माझ्यासोबत मीटिंग घ्याल मॅडम तेव्हा मी तुम्हाला झूम बद्दलही सांगेल झूमचा सा आपला एक रेकॉर्डेड कोर्स आहे तो कोर्से मी तुम्हाला तसाच देऊन देईल काळजी करू नका ठीक आहे ओके खुश चलो नो प्रॉब्लेम बघा एकदा तुम्ही एक स्टेप घेतली ना मग मी दहा स्टेप घ्यायला तयार आहे पण ॲटलिस्ट तुम्ही एक स्टेप घ्या वन स्टेप ओके आता बाकीचे जे लोक आहेत ज्यांनी अजून पेमेंट केलं नाही त्यांच्या काय अडचणी आहे जरा जाणून घेऊ का आपण आपण पहिले प्रोग्रामला आज फिनिश करू इथं ओके सो दिस इज वॉट इज द फोर्थ डे प्रोग्राम जे जे लोक रेकॉर्डिंग बघत असतील त्यांच्यासाठी हा प्रोग्राम इथे संपलेला आहे आता मी ऑफ रेकॉर्डिंग काही प्रश्न उत्तर घेणार आहे ओके ऑफ रेकॉर्डिंग सो so, आय एम